मी परीक्षा देणार आहे त्या परीक्षेचं पॅटर्न समजून घ्यायचंय, स्वरूप समजून घ्यायचंय. ते स्वरूप समजून घेतल्यानंतर सिलेबस पाहायचंय, सिलेबस क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचंय, प्रॉपर नियोजन करायचंय. एवढं सर्व गोष्टी केल्यानंतर त्याचं नुसतं नियोजन करून, नुसतं शस्त्र गोळा करून, म्हणजे पुस्तकं गोळा करून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणी व्हावी लागते. जर आपल्याकडून अंमलबजावणी झाली तर आणि तरच एमपीएससी, यूपीएससी इतर स्पर्धा परीक्षांमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्याकडे प्लॅनिंग आहे, आपल्यासाठी उपयुक्त वातावरण आहे, योग्य मार्गदर्शन आहे, सगळंच आहे, पण आपण काही करत नाही. जे आपण नियोजन केले त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही तर आपला रिझल्ट येणार नाही. लक्षात येत आहे? तर एवढ्या सर्व गोष्टी करावं लागतील. आणि ह्या सर्व प्रभावामध्ये हे पहा, एमपीएससी, यूपीएससी इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करावी लागते, म्हणजे पूर्तता झाल्यानंतर. सर्व विद्यार्थी मित्रांना आणि सर्व पालकांना मी नमस्कार करतो. भातकोणकी सरांनी मला इथं बोलण्याचा चान्स दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. मी बँक ऑफ इंडियामध्ये मागच्या 2 वर्षापासून कार्यरत आहे आणि मी एचआर डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. तर काम करताना मला जे काही गोष्टी आढळल्या त्याबद्दल पण तुम्हाला शेअर करतो. काही तुमच्या स्पर्धा परीक्षेबद्दल बोलतो. मी ड्रीम IAS सेंटरमध्ये 2 विषय शिकवतो, एक रिझनिंग आणि दुसरं म्हणजे मॅथ. तत्पूर्वी मी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो, गोष्टी सर्वांनाच आवडतात. काय असते, एक शास्त्रज्ञ असतो आणि एक प्रयोग म्हणून तो काय करतो, दोन माकडे असतात, एका पिंजऱ्यामध्ये त्याला बंद करतात आणि एक अशा उंच ठिकाणी केळी ठेवतात. मग केळी पाहिल्यावर माकडांना तर ते खाण्यासाठी, म्हणजे जेवढा प्रयत्न करतात तेवढा प्रयत्न ते खाण्यासाठी करत असतात. परंतु जे 2 माकडे असतात ते पहिलं कोण खाणार यासाठी त्यांची स्पर्धा चालू असते. मग ते एकमेकांसाठी भांडण करतात, पहिलं मी जाण्यासाठी. असं उंच ठेवले असल्यामुळे ज्या ठिकाणी त्यांना शक्य होते त्या ठिकाणी ते उडी मारण्याचा प्रयत्न करतात आणि ते केळी सापडून घेण्याचा प्रयत्न करतात. पण खूप प्रयत्न करूनही त्यांना ते काही सापडत नाही. मग थोड्या वेळाने काय करतात, त्यांचा जेवढा फोर्स असतो त्याच्यापेक्षा थोडासा फोर्स त्यांचा थोड्या वेळाने कमी होतो कालांतराने. कशामुळे होतो, कारण त्यांना वाटतंय की आपल्यानं हे शक्य वाटत नाही. मग शास्त्रज्ञ काय करतो, त्यामधला एक माकड काढून टाकतो आणि त्या ठिकाणी दुसरा पाठवतो नवीन. मग नवीन आल्यावरती जोश असतो नवीन, फुल फोर्सने तो प्रयत्न करतो. बरोबर का? फुल फोर्सने प्रयत्न करतो, पण जो पहिला माकड असतो, बरोबर का, तो त्याला जाऊ देत नाही. का जाऊ देत नसेल? कारण हा प्रयत्न करून खूप थकलेला असतो, त्याला माहित असते हे काही मिळणार नाही, कशाला जातो म्हणतो उगीच व्यस्त घ्यायला. बरोबर का? ही कहाणी मी आपल्या स्पर्धा परीक्षेशी रिलेट करणार आहे, फक्त कहाणी तुमच्या लक्षात ठेवा आणि हे प्रयोग केलेला आहे. मग काय होते, तो आपला खूप प्रयत्न करतो पण दुसरा जो माकड असतो त्याला काही केला जाऊ देत नाही. मग प्रयत्न करून तो थकतो. मग काय करतो, जो जुना झालेला माकड असतो त्या ठिकाणी परत नवीन माकड टाकतो. कोण? शास्त्रज्ञ. मग आता दोन्ही पण नवीन माकड आले. बरोबर? मग जेव्हा दोन्ही नवीन माकड आल्यावरती मग फोर्सने पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे ना केळी खाण्यासाठी. पण असं त्यांना काहीही आढळून आलेलं नसते, कारण जो पहिला होता तो त्याला सांगतो की हे आपल्यासाठी खाण्यासाठी नाही, फक्त पाहायचं आपण.
कारण कितीही प्रयत्न केला तर ते त्यांच्या हाताला येतच नसते, बरोबर का? मग कालांतराने शास्त्रज्ञाला असं समजते, एकच वस्तू असेल, एकच टार्गेट असेल, बरोबर का, ते टार्गेट प्राप्त करण्यासाठी आपण मेहनत करत असू तर काही फोर्सेस आपल्या समाजामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, परिवारामध्ये असे असतात की जे आपल्याला त्यापासून वंचित करू इच्छितात, म्हणजे ते आपल्याला प्राप्त करून घेण्यापासून दूर करत असतात. आता त्यामध्ये आपली परिस्थिती असू शकते, आर्थिक परिस्थिती असू शकते, मानसिक परिस्थिती सुद्धा असू शकते, बरोबर का? तर त्या शास्त्रज्ञानं असा निर्णय घेतला की ज्या वेळेला दोन्ही माकडे नवीन टाकली असता त्यांनी उलट, म्हणजे जास्त फोर्सनी प्रयत्न करण्याऐवजी ते एकदम शांत असलेले असतात. कशामुळं? कारण ते मनाची मानसिकता करून ठेवलेली असते की जे काही टार्गेट आहे, जे काही केळी ठेवलेली आहे ते खाण्यासाठी नाही, फक्त पाहण्यासाठी आहे. तर मित्रांनो, आपल्या जीवनात पण आपण स्पर्धा परीक्षा करतो, बरोबर? काही फक्त स्पर्धा परीक्षा करतात, काही परीक्षाचं नियोजन करून व्यवस्थितरित्या जे टार्गेट आहे ते प्राप्त करतात. आपल्याला माकड बनायचं नाही, बनायचंय का? नाही. स्पर्धा परीक्षा तुमची कोणतीही असो, मी एचआरमध्ये कामाला आहे, एचआरमध्ये कामाला असताना काही गोष्टी मी अशा आढळल्यात मला की महाराष्ट्रामधले बरेचसे विद्यार्थी काही एक्झामसाठी प्रयत्नसुद्धा करत नाहीत. ज्या ठिकाणी आज तुम्ही बँकांमध्ये जासान, 60-70% स्टाफ हा बिहार, उत्तर प्रदेश या साईडचा आहे. आज आमच्या ऑफिसमध्ये जरी येऊन पाहिलात तरी तुम्हाला परिस्थिती हीच आढळेल. आपण महाराष्ट्रीयन माणूस कुठे मागे आहोत का? प्रयत्न तर आपण भरपूर करतो, बरोबर, पण प्रयत्न आपण करतो कोणत्या दिशेने? चुकीच्या दिशेने. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही फक्त बँकिंगची तयारी करा, मी तुम्हाला असं म्हणत नाही तुम्ही आयएएसच बना किंवा आयपीएसच बना. आपलं ध्येय आपल्याला माहीत असलं पाहिजे, आपल्याला कुठं जायचंय, कशाची तयारी करायची आहे. आता सरांनी आपल्याला सांगितलं की नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे, नियोजन झाल्याच्या नंतर त्यावरती अंमलबजावणी कशी झाली पाहिजे. फक्त अंमलबजावणी म्हणजे आपण उठलो सकाळी 10 वाजेपर्यंत तयारी करतो म्हणून 10 वाजेपर्यंत सर्व आवरलं आणि 10 वाजता जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा भूक लागलेली असते, नाश्ता जेवण वगैरे झालं, थोडंसं झोप यायला लागते, बरोबर का? मग तिथनंच आपली तयारीची सुरुवात करते आपल्याला की आपण किती तयारीसाठी उत्सुक आहोत. मित्रांनो, मी पण स्पर्धा परीक्षेमधनंच आलेलो आहे, माझ्यासाठी काही स्पर्धा कमी नव्हती, तुमच्यासाठी जेवढी स्पर्धा आहे तेवढी स्पर्धा माझ्यासाठी पण होती. माझा अभ्यास करायचा वेळ होता सकाळचा, माझ्यासोबत आम्ही 10 मित्र होतो, 10 मित्रांपैकी आता प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येक विचाराचे असतात, त्यांचे प्रत्येक सवयी असतात, वेगवेगळ्या सवयी असतात. त्यामधल्या आमच्या 10 जणांपैकी काही जणांना संध्याकाळी म्हणजे रात्रीला अभ्यास करायची सवय होती, काही जणांना दिवसा अभ्यास करायची सवय होती आणि काही जणांना सकाळी सकाळी उठून लवकर अभ्यास करायची सवय होती. त्यामधला मी एक होतो, मला सकाळी अभ्यास करायची सवय होती. तर माझा टाईम असा ठरलेला असायचा, काही असो 4 वाजेपर्यंत सर्व आवरून बसायचो मी, म्हणजे काहीही असो 4 वाजता अभ्यासाला म्हणजे रेडी असायचो. जेव्हा मी 4 वाजता अभ्यासाला सुरुवात करायचो तेव्हा 8 वाजेपर्यंत माझा अभ्यास चालायचा. 4 ते 8 किती तास होतात? 4 तास होतात, बरोबर. तर 4 तास तुमच्या दिवसाचे 8 तासाच्या बरोबर करतात, हे माझा अनुभव आहे. कारण जेवढं तुम्ही सकाळी शांत वातावरणात जेवढा अभ्यास करता, जेवढं तुमच्या लक्षात राहील, जेवढं तुमचा रिटेन्शन पॉवर त्या वेळेमध्ये असेल तेवढा पॉवर तुमचा दिवसा नसतो. काही जणांना वेळेचा अभाव असतो, काही जण कामं करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांच्यासाठी हे वेळ उत्तम आहे असं मला सांगा वाटतंय. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण सुरुवात करतो कुठल्याही एक्झामची, कुठल्याही परीक्षेची, तुम्ही MPSC असा, UPSC असा, बँकिंग असा, STI असा, काय तुम्हाला जे वाटेल. दुसरी दयनीय परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची म्हणलं तर रेल्वे, सेंट्रल गव्हर्नमेंट चं एक सर्वात मोठं डिपार्टमेंट म्हणजे रेल्वे. आपण पाहतो सर्वात मोठा रोजगार आपल्याला रेल्वे उपलब्ध करून देते. रेल्वेमध्ये महाराष्ट्रातला खूप म्हणजे न्यूनतम टक्का म्हणला तरी आपण
काही वावगं ठरणार नाही. कारण तुम्ही आज रेल्वेमध्ये रेल्वे डिपार्टमेंटमध्ये जाऊन पहा, महाराष्ट्रामधले खूपच थोडे व्यक्ती तिथं असतात जे जॉबसाठी आहेत रेल्वेमध्ये. असंच माझ्या एका अधिकाऱ्याशी माझी ओळख झाली होती आपल्या निवडणुकीच्या वेळेमध्ये, तर ते पण असेच एचआर डिपार्टमेंटमध्येच होते रेल्वेच्या. ग्रुप डी सर्वांना माहीत आहे का, रेल्वे ग्रुप डी. रेल्वे ग्रुप डीच्या म्हणजे आता फॉर्म निघालेले आहेत बरोबर का, तर रेल्वे ग्रुप डीच्या एक्झामसाठी त्यांची रिक्रुटमेंटसाठी त्यांचं म्हणजे ते बघत होते, रेल्वे ग्रुप डीची रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्ण ते बघत होते अधिकारी. तर त्यांच्याशी असा संवाद झाला माझा, 40 विद्यार्थी आपल्या सोलापूर झोनल सोलापूर झोन मला वाटतं त्यांचं डिव्हिजन आहे, सोलापूरच्या डिव्हिजनसाठी 40 विद्यार्थी त्यांना पाठवण्यात आले होते. त्या 40 विद्यार्थ्यापैकी 2 विद्यार्थी महाराष्ट्राचे होते, 2 विद्यार्थी महाराष्ट्राचे होते. आणि दोन्ही विद्यार्थ्याचे ॲप्लिकेशन त्यांना काय प्राप्त झाले होते माहिती आहे का, की मला घराच्या जवळ पोस्टिंग मिळावी. आणि त्यापैकी 38 लोक कुठले होते, यूपी बिहारमधले. तर हे मेंटॅलिटी आपल्यासाठी खूप घातक आहे. आपल्याला कुठेही जाऊन काम करायचं बरोबर, घरी असलो काय किंवा बाहेर असलो काय, मान्य आहे आपल्याला काही परिस्थिती असतात, आई वडिलांच्या तब्येती असतात, आपली पण तब्येत असते, किंवा मग दुसरे काही जबाबदाऱ्या असतात ज्याच्यामुळे आपल्याला घर सोडू इच्छित नाही. पण हे 38 लोकांना नसतात का, सर्वांनाच असतात जबाबदाऱ्या, आपल्याला पूर्ण सर्वांनाच असतात ना. सुरुवातीला मेंटॅलिटी आपल्याला चेंज केली पाहिजे, म्हणजे जॉब मिळाला ते एक गोष्ट सोडायची दिली आणि मला घराच्या जवळ पाहिजे. कसं आहे, आपल्या अपेक्षा जशा वाढतच जातात, त्यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर राहा, कुठलीही एक्झामची तयारी करा. एक्झामची तयारी करण्या कशापासून करणार तुम्ही, सुरुवातीला तुम्हाला माहीत पाहिजे की तुमचं डेस्टिनेशन, तुम्हाला जायचं कुठं आहे. आपल्याला जायचंच माहीत नाही कुठं, आपण घराच्या बाहेर निघालो कुठलीही बस धरून जाणार का आपण, नाही जाणार. कारण एक ठरवलेलं असतं की मला आज या कार्यक्रमासाठी पोहोचायचं होतं बरोबर, मला कार्यक्रमाला पोहोचायचं होतं, तर आपण जे रस्ता पाहिजे त्या रस्त्यानं आलो बरोबर. उद्या असं करतो का, नाही जाता जाता इकडं 7 रस्त्याकडे जाऊ आणि पुन्हा परत फिरलं भेटला रस्त्यामध्ये आलं तर जाऊ, असं होतंय का कधी, नाही. कारण आपण ठरलेलं असते डेस्टिनेशन, आपण ठरवलेलं असते आणि त्या डेस्टिनेशनपर्यंत आपण पोहोचतो, तसंच आपले लक्ष पण तसंच असते. जेव्हा आपण एकदा मनात ठरवलं की मला तिथंच जायचंय, परिस्थिती तुम्हाला त्या लक्ष्यापासून बरंच दूर करायचा प्रयत्न करते. परिस्थिती आर्थिक असू शकते, मानसिक असू शकते. आजकालचे बरेचसे पॅरेंट्स सुज्ञ झालेत, ते पालकां असे पालक आहेत जे विद्यार्थ्यांना काहीही मागितले तर कधीही कमी पडू देत नाहीत, भलेही ते काहीही करतील पण विद्यार्थ्यांना जे मागितलेली वस्तू कधीच कमी पडू देत नाहीत. तर विद्यार्थ्यांचं फक्त एकच काम, सुरुवातीला आपलं लक्ष ठरवायचं. दुसरी गोष्ट, लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी कुठल्या कुठल्या गाड्या लागतात आपल्याला, गाड्या म्हणजे कुठल्या कुठल्या साधनाचा आपल्याला वापर करावा लागणार, तर त्या साधनासाठी आपल्याला कशा कशाची तयारी लागेल, पैसा किती लागेल, सर्वांचं नियोजन करायचं, कुठले बुक्स लागतील, आपल्याला प्रिपरेशन कुठपर्यंत करायचं आहे. कारण प्रिपरेशनचे पण लेवल्स असतात. आता UPSC जर तुम्ही करत असाल आणि तुमची लेवलच चालली 10वीपर्यंत तुम्ही वाचत असाल, 10वीपर्यंतच्या वरचा विचारच करत नसाल, तर तुम्ही UPSC पर्यंत पोहोचू शकणार नाही. तर आपल्याला लेवल वाढवण्यासाठी कुठले पुस्तकं वाचावे लागतील, तर हे साधन झाले आपल्यासाठी. साधन म्हणजे पुस्तकं, पुस्तकाची पण निवड करणे खूप महत्त्वाचे. आता मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत बरोबर का, तर त्यामध्ये योग्य पुस्तक आपल्यासाठी कोणतं आहे ते महत्त्वाचं आहे. नाहीतर काही पुस्तकं असे आहेत ते आपली दिशा भटकवतात, आपण ज्या मार्गाने चाललो ते मार्ग सोडून दुसऱ्याच कुठल्या तरी मार्गाने घेऊन जातात आणि आपली वेळ आणि एनर्जी आपली तिथंच वाया जाते. आपल्याला वाटते आपण भरपूर अभ्यास केला, 10 तास अभ्यास केला दिवसामध्ये, म्हणजे माझं खूप झालं, आज दिवसाचं काम झालं माझं, पण आपण काय वाचलो होतो, आपल्या एक्झामसाठी काही रिलेटेड वाचलेलं नाही आपण बरोबर. तर त्यासाठी साधनं महत्त्वाची आहेत. तर साधनासाठी आपले सर तर आहेत बदगुंकी सर, तुम्ही कोणत्याही वेळेला त्यांना विचारा, कधीही फोन करा, ते कधी अवेलेबल असतात, कधी पण ते तुम्हाला मार्गदर्शन करायला अवेलेबल आहेत.
दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःपासून तयारी करायला सुरू करा, कारण हे साधनं तर काय नाही, साधनं अवेलेबल होऊन जातील तुम्हाला. तुमच्या मनाची तयारी महत्त्वाची आहे. सर्वात मोठी तयारी म्हणजे मनाची तयारी आहे. जेव्हा तुमची मनाची तयारी होईल तेव्हा तुम्हाला कुठलीही परिस्थिती, कुठलाही अडथळा तुम्हाला तुमच्या लक्ष्यापासून थांबवू शकत नाही. तर तुमचं महत्त्वाचं काम आहे आता तुमचं लक्ष ठरवणं, दुसरी गोष्ट साधनं कोणती वापरणं, आणि तिसरी गोष्ट मनाची तयारी. या जर गोष्टी तुमच्या एकत्र आल्या आणि तुम्ही त्याप्रमाणे वेळ देत जर अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्या लक्ष्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. तुम्हाला कुठल्याही एक्झामबद्दल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपलं ड्रीम IAS सेंटर तर आहेच. तुम्ही कुठल्याही वेळी त्यांना संपर्क साधून त्याविषयी माहिती मिळवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पालकांसाठी आहे. पालक आपल्या विद्यार्थ्यांना पाठवतात, एक्झामची तयारी चालू असते, स्पर्धा परीक्षेची तयारी चालू असते, पण घरी आल्याच्या नंतर त्यांनी थोडंसं तरी मनावरती घेऊन थोडंसं तरी विचारलं पाहिजे की तुमचं नेमकं काय चालू आहे, म्हणजे नेमकं तुम्ही क्लासमध्ये काय करता किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी नेमकं कशी करता. कारण असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे फक्त स्पर्धा परीक्षाच तयारीच चालू असते त्यांची. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, फक्त तयारीच चालू असते. एक्झाम देत असतात, पैसे भरत असतात, आई वडील काही विचारत नसतात, बस काय चालू आहे, काय करतो तुमचा मुलगा, काय नाही, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तर असं झालं नाही पाहिजे. आपल्याला आपल्या कृतीतून काही ना काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे, काही ना काहीतरी फळ आपल्याला मिळालं पाहिजे. तर नियोजनबद्ध अभ्यास आणि तुमच्या सर्वात मोठी मनाच्या तयारीने जर केलात तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तर एवढे बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. परत एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सागर सिमेंटचे महादेव कुगनू सर, आपण असे विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. तेलंगणा येथून भारताच्या विविध ठिकाणी आपल्या दर्जेदार सिमेंटची सेवा देणारे आदरणीय सागर सिमेंटचे महाराष्ट्राचे रिजनल मार्केटिंग हेड आणि व्यवस्थापक आदरणीय महादेव कुगनू सर यांचंही मनपूर्वक स्वागत. परत एकदा भारताचे माजी राष्ट्रपती ज्यांनी व्हिजन 2020 हे एक स्वप्न आम्हा सर्व भारतीयांना नव्हे संपूर्ण भारतवर्षातील लोकांना दिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी लिखित स्वरूपात एक व्हिजन दिलं. नुसतं 2020 नाही तर त्या पुढं बियॉन्ड व्हिजन 2020 हेही दिलं. त्याचबरोबर भारतात सर्वोच्च पद राष्ट्रपती पदावरती आरूढ होऊन देव देश धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणार्थ विविध प्रेरणादायी उपक्रम युवकांसाठी घेतलेले. डॉक्टर अबुल पाकीर जलालुद्दीन अब्दुल कलाम यांच्या 4थ्या स्मृतीनिमित्त कालपासून 31 तारखेपर्यंत आपले ड्रीम फाउंडेशन चाणक्य गुरुकुलचे विविध उपक्रम सुरू आहेत. त्यातील हा एक युवकांना प्रेरणा मिळावा, कलामांचं व्हिजन लवकरात लवकर सत्यात यावं यासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा कौतुक सोहळा. मला आठवतो 4 वर्षांपूर्वी आषाढी एकादशी होती, हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम सुरू होता. पंडित रजनीनाथ मंगेशकरांचा एक भावगीतांचा, भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू होता आणि मध्यंतरीच्या काळामध्ये 6:30 ब्रेक झाली आणि ब्रेकपूर्वी आशा दिदींशी मंगेशकरजी बोलले, आता लता दिदी तुम्हाला बोलतील आणि लवकर या असं नाश्ता करून या म्हणून फोन लावले. लता दिदींशी बोलताना लता दिदी हळू आवाजात म्हणाल्या फोनवरती, मंगेश कार्यक्रम बंद कर, कलामांची दुखद बातमी येते. सगळे सभागृहसुद्धा सुन्न झालं होतं आणि जे व्हायला नको होतं ते आपल्या देशात घडलं. परंतु अब्दुल कलाम सर हयात असताना म्हणायचे की माझ्या मृत्यूनंतर कोणीही दुःखद घटना सादर करू नका, सुट्टी घेऊ नका, जास्त काम करा. आणि त्यांच्या प्रेरणेतून आपण हा उपक्रम घेतो. मागील 16 वर्ष आम्ही ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर ते दिल्ली प्रवासानंतर अब्दुल कलामांच्या वैयक्तिक प्रत्यक्ष भेटीनंतर आम्ही ही संस्था या उपक्रमाला सुरू केलो. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं वटवृक्षात रूपांतर करण्याची तुम्ही सर्वांनी प्रेरणा द्यावी
खरतर आज दोन उपक्रम आहेत, एक मार्गदर्शन आहे मान्यवरांचा, दुसरं कर्नाटकहून आलेले शहापूरहून, खरंतर आम्ही सोलापुरात अनेक संस्था संघटनेचं सहकार्य घेतो कर्नाटकहून, मी मराठी बोलतो त्यांना कितपत कळत माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये कर्नाटकहून कर्नाटक साहेब हे एस बी देशमुख कॉलेज ग्रुप ऑफ कॉलेज सर्वे सर्वात चेअरमन एस बी देशमुख सर यहाँ पे आए, उनका जोरदार हम चालीस से स्वागत किए। डी फार्मेसी कॉलेज उनका है, नाम मात्र शुल्क युवाओं के लिए युवतियों के लिए वो देते हैं। एम एस डब्ल्यू का कॉलेज है, मास्टर ऑफ सोशल वर्कर, एम कॉम का कॉलेज है उनका, पी यू सी कॉमर्स आर्ट्स साइंस तीनों फैकल्टी उनका एम कॉम है। तो हाल ही दो तीन दिन पहले उनसे मुलाकात हुई और मैं फ़ोन पर उनको एक प्रस्ताव रखा, सर हम ऐसा एक प्रोग्राम तीन चार दिन का रखने वाले हैं, आप ही अगर आए तो बहुत अच्छा लगेगा मुझे भी। तो हमारे जब भी खासदार एमपी साहब बन गए तो उनका और उनका बहुत गहरा संबंध है और फैमिली रिलेशन है, तो उनसे विनती की तो कोई भी शब्द नीचे न रखते हुए एक झटके में उन्होंने कोऑपरेशन हमें भी किया और इस प्रोग्राम में भी शामिल हुए। और मुझे बहुत खुशी है कि शोलापुर के इस पावन नगरी में सिद्धारामेश्वर का दर्शन लेके उन्होंने हमारा जो विजन है 2020 वो कर्नाटक की दक्षिण कर्नाटक उत्तर कर्नाटक की ओर ये जैसा युवाओं को प्रेरित करे ये संदेश लेके आए हैं, जिनको डी फार्मेसी अभी सोलापुर में देखे तो 3 लाख का डोनेशन है मैंने सुना है, लेकिन 1 लाख के डोनेशन के ऊपर भी नहीं गवर्नमेंट के जो फीस है उसमें डी फार्मेसी हम कर सकते हैं कॉलेज में। तो मुझे बहुत अच्छा लगा कि हमारे यहाँ बच्चों को गवर्नमेंट के सीट्स भी हम मिल सकते हैं, ज़्यादातर लड़कियों के लिए डी फार्मेसी जिनको करना है उनका कॉलेज बहुत ही बढ़िया है। और दूसरी बात MSW कास्ट के स्टूडेंट्स को 0 डोनेशंस वो एडमिशन देते हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। अभी अभी आत्ता सामचा या कार्यक्रम साठी आलेले ज्यांची आता एका मोठ्या कमिटीवर निवड पण होणार आहे, खासदार साहेब ज्यांच्या गाडीमध्ये बसून खासदार झाले आणि ज्यांनी सेवा प्रचंड दिली गुरुभक्तीक ते आदरणीय नावच महादेव आहे, एका ठिकाणी शंकर आहेत एका ठिकाणी महादेव आहे, बघा अजून श्रावण सुरूच नाही आणि मध्ये सुनीलजी बसलेले आहेत शंकर आणि महादेवच्या साक्षीने, बघा सर याच्यावरनं तुमचं डायरेक्ट मॅनेजर पोस्ट होणार का सांगता येत नाही। तर योगायोग आहे मी आलेल्या सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो व्यासपीठावर आपण महाराज मंदिराच्या समोर बघायला मिळेल। सध्या आमच्याकडे 40 प्रकारची भाजीपाला फळभाजी आहे, आपण नक्की बघूया, कारण उद्याचा शेतकरी जर संपन्न झाला तर हा भारत महासत्ताला वेळ लागणार नाहीये। तर GST निरीक्षक आदरणीय सचिन जाधव सर आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना विजन बद्दल आणि त्यांच्या तयारीबद्दल मार्गदर्शन करतील, काही आवाहन करतील आपल्या जोरदार टायाने। सरांना अधिक माहितीसाठी इग्नायटेड माइंड त्यांचं चॅनल आहे, ऍप पण आहे, आपण नक्की करूयात। पाहुणे येईपर्यंत मी सरांना विनंती करतो टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजेत। जागर शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज खरं तर बदुंगी सरांचे मी आभार मानतो की त्यांनी या पुरस्काराचं आयोजन केलं, कारण समाजामध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असताना
त्या कामाचं कुठंतरी ॲप्रिशिएशन व्हावं असं वाटत असतं आणि ते ॲप्रिशिएशन झाल्यानंतर ती काम करण्याची खरी प्रेरणा आपल्याला मिळत असते आणि ते प्रेरणा देण्याचं काम भदुंकी सर करत आहेत ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. सरांनी, आपले HR मॅनेजर जे आहेत, सरांनी एक सुरुवातीला महत्त्वाचा मुद्दा मांडला, त्या मुद्द्यानंच मी सुरुवात करतो. कारण मला इथे तसं वाटतं की महाराष्ट्रातील मुलं जे आहेत ते महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत. की MPSC असेल, UPSC असेल, महाराष्ट्रातील मुलांचा ओढा फक्त ज्या जिल्हा निवड मंडळाच्या परीक्षा असतात किंवा MPSC आहे तेच माहीत असतं. SSC असेल, SSCचा लॉंग फॉर्म काय, हा ह्या संदर्भानं तुम्ही बरोबर सांगितलं. पण मागच्या 3-4 वर्षापूर्वी SSC म्हणजे फक्त, हा इथं शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक बसलेले आहेत, तेवढंच माहीत होतं. ते कमिशन काय आहे हे माहीत नव्हतं. कमिशन म्हणलं की फक्त MPSC एवढंच माहीत असायचं. मग 2012 मी ज्यावेळेस SSC परीक्षा दिली तसं मलाही काही माहीत नव्हतं. मी सहज एकदा जाहिरात बघितली, फॉर्म भरला आणि नीटची प्रोसेस पण माहीत नव्हती, दुसऱ्या कोणाला पण माहीत नव्हतं की बाबा कशी प्रोसेस आहे काय फॉर्ममध्ये. जसं म्हणजे जसं जसं सूचना येत गेल्या तसं तसं फॉर्म भरत गेलो आणि कमाल अशी की काहीही माहीत नसताना त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मी महाराष्ट्रात पहिला आलो. सेंट्रल पोलीस सब इन्स्पेक्टरमध्ये मी महाराष्ट्रात पहिला आलो होतो, CRPF सब इन्स्पेक्टर म्हणून. मग मी थोडं चिंतन केलं की बाबा मी महाराष्ट्रात पहिला कसं काय आलो. म्हणजे मी लहानपणापासून कधी पहिला आलो नाही 10th वगैरे, म्हणजे गावात सुद्धा वर्गात पहिला आलो नाही आणि ह्या परीक्षेत महाराष्ट्रात पहिला कसं काय आलो. मग जास्त विचार कळलं की जास्त जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना हे माहीतच नाही SSC काय आहे ते. त्यांनी त्या SSC टॉप केला पण हे त्यांना माहीतच नाही, म्हणून आमच्यासारखे तिथं फर्स्ट आले. त्यावर्षी मी दुसरी परीक्षा दिली आपली MPSC ची. MPSC मध्ये सुद्धा महाराष्ट्रात अगदी पहिला नाही, पण मी साधारणतः 25 आला होतो या STI मध्ये. त्यावेळेस माझ्या 3 पोस्टला सिलेक्शन झालं होतं, महाराष्ट्र पोलीस सब इन्स्पेक्टर, CRPF सब इन्स्पेक्टर आणि इथं MPSC तून आपल्या सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून. तर हे सगळं थोडं जे असतात, आपण आपल्या मनामध्ये काही गोष्टी असतात की MPSC UPSC पास होण्यासाठी खूप जास्त हुशार असावं लागतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला लहानपणापासून कधीच आतापर्यंत 60%पेक्षा जास्त मार्क्स पडलेले नाहीत, तरी मी MPSC मध्ये SSC मध्ये टॉप केलेलं आहे. बाकीचे जे आमचे 10th वगैरे टॉप असायचे, माझं खरं तर स्वप्न होतं की मी 10th कधीतरी पहिला, दुसरा, तिसरा तरी कमीत कमी यावं, पण असं काही कधीच झालं नाही. तिसरा सुद्धा नंबर कधी आला नाही माझा, पण मी इकडं टॉप केला ग्रॅज्युएशनला. तर पहिल्या सेमिस्टरला BSc ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी झालं माझं. पहिल्या सेमिस्टरला 7 विषय होते, 7 पैकी 5 विषय माझे गेले होते. MGM कॉलेज औरंगाबाद यांचे प्रिन्सिपल तुम्हाला जर कधी भेटले आणि माझं नाव सांगितलं तर तुम्हाला कळेल की बाबा सचिन जाधवर काय होता म्हणून, की आपल्या शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कोण ओळखणार, बरोबर नाही सर. पण त्यांनाही खरं आश्चर्य वाटलं होतं ज्यावेळेस कळालं की सचिन जाधवर हा महाराष्ट्रात पहिला आला SSC परीक्षेमध्ये, असं ज्यावेळेस त्यांना कळालं त्यावेळेस त्यांनी नाव कन्फर्म केलं, सचिन जाधवरच आहे का, दुसरं कोणी आहे अजून. नाही नाही, सचिन जाधवरच आहे असं त्यांना सांगितलं, त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं होतं. पण म्हणजे हे थोडं आपले एक हे असतं मनामध्ये, माइंडसेट असतो की खूप जास्त चांगले मार्क्स असले पाहिजेत, अकॅडमिक खूप चांगलं असलं पाहिजे आणि एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार असला म्हणजेच तो स्पर्धा परीक्षेत SSC होईल. पण तुम्ही मॅक्झिमम स्पर्धा परीक्षेतून SSC झालेले विद्यार्थी बघा. आपल्या इथं मागच्या वर्षी जे तुकाराम मुंडे IAS होते कलेक्टर, 10th ते नापास झाले होते. म्हणजे तेच नाही, कितीतरी असे विद्यार्थी सापडतील की 10th 12th ज्यांचे विषय गेलेले आहेत किंवा नापास झालेले आहेत, ते पुढे IAS होतात. आणि जे जास्त अभ्यासानं हुशार असतात
किंवा 90 वगैरे 95% मार्क्स मिळतात, त्यांचं पुढं काय होतं काय माहित नाही, पण ती पुढं 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 रिॲलिटी आहे. एखादं होत असेल काय, रिॲलिटी आहे की 10वीला 12वीला चांगले मार्क्स असणारे, पुढं काय होतं काय बिघडत बिघडतं काय माहित, त्यांची त्यांना माहिती. ग्रॅज्युएशनला थोडं थोडं त्यांचं डिग्रेडेशन चालू होतं, 10वीला 95 12वीला 80, परत ग्रॅज्युएशनला 65 कसं तरी काठावर डिग्रेडेशन व्हायला चालू होतं. म्हणजे प्रत्येकाचं असं होतं नाही, असं कुणीतरी असं जे एखादं ग्रॅज्युएशनला 90% सांगितलेलं आणि काय बोलतोय म्हणायचा, म्हणजे सगळ्यांचंच असं होतं नाही, पण मॅक्झिमम लोकांचं माझं निरीक्षण असं आहे की असं डिग्रेडेशन होत जातं. तसं व्हायला नको. हे होतं कसं, बघा व्यवस्थित लक्ष द्या की हे होतं कशामुळं. सगळ्यात पहिली गोष्ट, जे जास्त उन्हाळपणा करणारी मुलं असतात त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असते, हे लक्षात ठेवा. त्यांची इतकी एनर्जी कुणातच नसते आणि म्हणूनच ते उन्हाळपणा करतात, त्यांची एनर्जी दाखवण्यासाठी बाहेर काढतात कुठला तरी मार्ग. ते आता दोन प्रकारे त्यांचं होऊ शकतं, एकतर त्यांची एनर्जी ते काहीतरी वाईट मार्गाला लावू शकतात जर त्यांना योग्य वेळी काही कळालं नाही तर, आणि दुसरी गोष्ट आहे ते एका चांगल्या मार्गाने यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जितकेही यशस्वी लोक बघाल, त्यांचा लहानपणाचा जर इतिहास काढला तर लहानपणी त्यांच्या आईवडिलांना विचारलं तर लहानपणी आमचा मुलगा खूप खोडकर होता असं म्हणणार. गल्लीतल्या लोकांना विचारलं तर काय सांगू नका, ते काय सांगतील तुम्हाला काय हे नाही. म्हणजे त्यांच्यात खूप एनर्जी असते आणि ती एनर्जी तुम्ही त्यांनी चांगल्या मार्गाला वापरली तरच त्यांचं भलं होईल, नाहीतर त्यांनी ती एनर्जी चुकीच्या मार्गाला वापरली तर त्यांचं काय होईल ते होणारच आहे. त्यामुळे आपला मुलगा मुलगी कुणीतरी जास्तच हे असेल खोडकर तर जास्तही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त एवढं लक्ष ठेवा की ते त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करतील, एवढं फक्त लक्ष ठेवा, वाईट मार्गाला जाऊ देऊ नका. मी तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की माझ्या आई वडिलांचं लहानपणापासून माझं काय मत होतं माझ्याबद्दल, पण एवढं नक्की की म्हणजे त्यांना अभिमानास्पद मी गोष्ट केली. म्हणजे वयाच्या अगदी 22व्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं आणि दुसऱ्या वर्षी माझं सगळं सिलेक्शन झालं सगळं, म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी मी इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झालो होतो. इतक्या म्हणजे 22 म्हणजे खरं तर कमीच वय असतं, याच्यामध्येच माझं करिअर पूर्ण सेटल झालं आणि पूर्ण सेट झालो मी. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना वगैरे सूचना आहेत की त्यांनी आपल्या पाल्याकडं, आणि पालक दोन प्रकारचे असतात. पहिले पालक असतात की म्हणजे टोकाचे दोन पालक असतात. पहिला पालक आहे म्हणजे आई वडील किंवा दुसरे कोणी घरातले असतील, आपल्या मुलाला खूपच सूट देतात, इतकी सूट की त्याला काय मला लहानपणी मिळालं नाही आता ह्याला काय कमी पडलं नाही पाहिजे, इतका लाड. मग शाळेत जरी शिक्षकांनी थोडं त्याला रागवलं, रडत घरी आला शिक्षकाला फोन, तुम्ही आमच्या पिंट्याला काय म्हणलात, आमचा पिंट्या रडत होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत, काय जेवला नाही काय नाही. आणि माझ्यासमोर मी एका पालकाला बघितले फोन लावताना की असं काहीतरी त्याला कानाखाली मारली होती, आणि त्यांनी लगेच शिक्षकाला फोन लावला त्याच्या, तुम्ही कसं काय मारलं आमच्या पोराला म्हणून. माझं लहानपण मला आठवलं, आम्हाला अक्षरशः कुत्र्यासारखे मारायचे मास्तर. म्हणजे कसं, तुम्ही लहानपणी तुम्ही सगळे अनुभवलं असेल ते, आणि आपण जर घरी सांगितलं की मारलंय मला म्हणून, वडील शाळे त्याचे ह्याला अजून मारा, घरी जास्त आगाऊपणा करतो. परत आपण कधी सांगायचं नाही घरी काय मारलं तरी मारलं गप, दुसऱ्या दिवशी अजून कुणी मार खायचा. म्हणजे ही परिस्थिती त्यावेळेस होती. आणि आता पालकांची भूमिका थोडी बदललेली आहे, म्हणजे टोकाचे दुसरे पालक झाले, आणि म्हणजे हे कमी केलं पाहिजे की बाबा नाही त्याची त्याला सहन करू द्या, एवढं काय हे नसतं, त्याला परिस्थितीची जाणीव होऊ द्या, त्याला कमतरता भासू द्या, 10 रुपये मागितले तर 5 रुपये द्या, त्याला थोडी जाणीव होऊ द्या. लॅपटॉप मागितला शालेय जीवनात कॉलेज जीवनात कधीही लॅपटॉप लागत नाही. म्हणजे शिकलेल्या पालकांना सुद्धा सांगतो मी, शाळेत आजकाल प्रोजेक्टसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये वगैरे कॉम्प्युटर असतात. आम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळेस घरी मुलं फोन करायची म्हणायची आम्हाला प्रोजेक्टसाठी लॅपटॉप लागतो. प्रोजेक्ट वर्षभर चालतो का, नाही.
एक थोड्या दिवसाचं काम असतं ते आपण ज्या कॉम्प्युटर लॅब आहे कॉलेजची तिथं बसून करू शकतो. आणि लॅपटॉपवर तर असं काही अभ्यास करण्यासारखं नाही हे पालकांना जाणीव करून देतो. त्यामुळे लहान वयात जर मुलांनी लॅपटॉप मागितला तर अजिबात द्यायचा नाही, मोबाईल मागितला द्यायचा नाही. जास्तीत जास्त द्यायचाच असेल तुम्हाला तर एखादा साधा मोबाईल द्या ज्यावर फक्त फोन येतो आणि फोन जातो, हां, ज्यावर लुडो खेळता येतो तो द्यायचा नाही. आणि दुसरा एक माइंडसेट की गेम खेळल्यावर जास्त मुलाची बुद्धी तल्लख होते एक दुसरा एक माइंडसेट आहे. काही आई वडील म्हणतात की आमच्या मुलाला आम्ही रोज गेम खेळायला देतो, गेम खेळल्याने मुलाची बुद्धी जास्त तल्लख होते. होते तल्लख पण काय होतं, चंचल होते. चंचल गेम खूप फास्ट असतो माहिती आहे ना, टेम्पल रन वगैरे बघित असाल तुम्ही, कँडी क्रश गेम फास्ट असतो. त्यामुळे बुद्धी आहे ती तल्लख होते आणि चंचल होते जास्त. त्यामुळे थोडं या गोष्टीत लक्ष द्या, जास्त काही लाड करू नका. लक्षात काय सांगतो मी ते खूप साध्या साध्या गोष्टी आहेत, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. आता विद्यार्थ्यांसाठी थोडं सांगतो की आपल्याला, आणि मी जे सुरुवातीचा मुद्दा मांडला होता की सेंट्रलच्या परीक्षा देत नाहीत वगैरे वगैरे, तर ही आताच्या पिढीची चूक नाही, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. ज्यावेळेस 1738 बाजीराव पेशवे यांनी दिल्ली जिंकली होती, माहिती आहे ना ही गोष्ट? बाजीराव मस्तानी पिक्चर बघितला का नाही? बर जरा नसलं बघितलं तरी इतिहास तरी वाचला असेल कधी. हा, त्यामध्ये आहे हे 1738 ज्यावेळेस बाजीराव सिंघमने नाही बर का बाजीराव पेशव्यांनी ज्यावेळेस दिल्ली जिंकली होती त्यावेळेस ते दिल्लीला राहिले नाहीत, म्हणजे अगदी कटकपर्यंत वगैरे झालं होतं. पण दिल्ली हे मेन होतं, दिल्लीवर त्यांनी राज्य केलं नाही. म्हणजे मॅक्झिमम वेळेस असंच झालं की जायचं जिंकायचं आणि परत महाराष्ट्रात यायचं. त्यामुळे ही आपली चूक नाही, हे मागच्या पिढीपासून चालत आलेलं आहे की महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्र सोडावं वाटत नाही. त्यामुळे आता लगेच आपल्याला दोष देत बसायचं नाही, आपल्याला हे यशस्वी माहीत नाही. म्हणजे अशी मध्ये तर असं म्हणत होते मुलं की जम्मू काश्मीरमध्ये कलेक्टर होण्यापेक्षा आपल्या गावात तलाठी होतो असं. म्हणजे अशी माइंडसेट आहे की गावाशेजारी, जसं सरांनी सांगितलं की ऍप्लिकेशन केलं होतं की आम्हाला गावाशेजारी नोकरी द्या, म्हणजे ह्यांना जर सूट दिली ना तर हे गावात सुद्धा कलेक्टर ऑफिस काढायला बसले आणि मला गावात कलेक्टर करा म्हणले. म्हणजे असं हे माइंडसेट आहे. त्यामुळे तो बाजूला काढा, घर सोडण्याची तयारी ठेवा, जरा थोडं उत्तर भारतीय वगैरे गुजराती राजस्थानी लोकांकडे बघा, कुठेही जायला तयार आहेत, फक्त तिथं व्यवसाय करता आला पाहिजे, काम मिळालं पाहिजे, ते कुठेही जायला तयार आहेत, किती दिवस राहण्यासाठी तयार आहेत. तसं आपला माइंडसेट तयार ठेवा, जिथं काम मिळेल जिथं नोकरी मिळेल तिथं जाण्याची तयारी ठेवा. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, प्रयत्न न करता मिळण्याची अपेक्षा असते विद्यार्थ्यांना की बाबा, म्हणजे सगळे माणसाचा जनरल स्वभाव आहे की कमी कष्टात ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. एक त्याचं उदाहरण देतो की कमी कष्टामध्ये न प्रयत्न करता काय मिळतं ते. एक माणूस असतो आणि तो सारखा देवापुढं म्हणत असतो की देवा मला लॉटरी लागू दे, देवा मला लॉटरी लागू दे, तुला हे देतो ते देतो असं म्हणत असतो. वर्ष जातं तो रोज असं म्हणत असतो मला देवा लॉटरी लागू दे, देवा लॉटरी लागू दे, त्याला काही लॉटरी लागत नाही. मग तो एक दिवसरड बसतो देवाला शिवाय येतो, देव असा देव तसा माझा ऐकत नाही, मला लॉटरी लागू देत नाही, हे करू देत नाही. मग देव येतो पुढं त्याच्या, मला शिवाय येतो का रे म्हणतो, काय करू शिवाय येतो ना काय नाही तर काय करू म्हणला तुम्ही इतकी वर्ष झालं मी रोज तुम्हाला म्हणतोय की मला लॉटरी लागू द्या लॉटरी लागू द्या, तुम्हाला काहीतरी करतो. मग ते देव म्हणाला सगळं ठीक आहे बाबा, तुम्हाला देणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. मग लॉटरीचं तिकीट घ्यायचं कोणी? आलं का लक्षात? लॉटरीचं तिकीट घ्यायला पाहिजे का नाही? नुसतं देवापुढं म्हणायचं देवापुढं म्हणायचं, देव द्यायला तयार आहे ना, लॉटरीचं तिकीट तर घ्या अगोदर. म्हणजे प्रयत्न न करता मिळालं पाहिजे, म्हणजे 100% दैववादी होऊ नका. देव म्हणतो आधी प्रयत्न करा, तुम्हालाच कसं देऊ, बाकीचेही प्रयत्न करणारे आहेतच ना, बाकी त्यांना द्यायचं सोडून तुम्हाला कसं मिळेल. त्यामुळे आपले प्रयत्न 100% करा, देव तुम्हाला त्यांचं काम बरोबर देवाला माहीत आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात आलेच असतील.
आणि आपल्या कमजोरी आपली बलस्थानं ओळखा आणि अगदीच निगेटिव्ह जे आपण त्याला म्हणतो की निगेटिव्ह नकारात्मक विचार घेऊन बसू नका विद्यार्थी की माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही माझी परिस्थिती खूपच गरीब असते हे आहे ते आहे. या संदर्भात एक उदाहरण सांगतो की एक विद्यार्थी असतो तो कोल्हापूरला कुस्ती शिकायला जातो पण त्याचा एक त्याची एक अडचण असते त्याला एक हात नसतो पण त्याची लहानपणापासून इच्छा असते की आपण पैलवान व्हावं. मग तो एका वस्तादकडे जातो चांगला गाजलेला असतो की तिथं गेल्यानंतर त्याला तो म्हणतो वस्ताद म्हणतो की नाही आपल्याला तुम्हाला कुस्ती खेळता येणार नाही कारण हात नाही एक हात नसताना कशी कुस्ती खेळता येईल. मग असं दोन तीन ठिकाणी फिरतो त्याला कोणी घेत नाही तालमीमध्ये. एका तालमीत त्याला एक म्हातारा जो वस्ताद असतो खूप वर्षाचा अनुभव तो घेतो तो म्हणतो बघू आपण काहीतरी करू तुला पहिल्यानंच व्हायचं तर करतो मी पहिलवान. मग आल्यानंतर त्याला ट्रेनिंग देतो तो चांगली ट्रेनिंग म्हणजे तालीम देतो आणि तालीम झाल्यानंतर अशा तो कुस्ती जिंकत असतो वारंवार. बघा तो हात नसलेला व्यक्ती जे आहे विद्यार्थी कुस्ती हरत नाही एकही कुस्ती हरत नाही सगळ्या कुस्त्या जिंकत जिंकत येतो. मग जो पहिला होता चांगला गाजलेला वस्ताद तो त्या विद्यार्थ्याला विचारतो किंवा त्या वस्तादला विचारतो की तुम्ही कसं काय शक्य केलं एक हात नसणारा विद्यार्थी कसं काय कुस्ती खेळू शकतो जिंकू शकतो हे कसं शक्य केलं. तर बघा त्याने काय सांगितलं ते बघा आणि ते आपल्या जीवनामध्ये अवलंबा. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की कसं असं होऊ शकतं तर त्यांनी त्याला असा एक डाव शिकवला होता. डाव आणि डावाला एक तोड असते माहिती आहे ना म्हणजे त्या डावाला एक तोड असते प्रत्येक डावाला एक तोड असते म्हणजे आणि त्याने त्याला असा एक डाव शिकवला होता की त्या डावाची तोड काय होती की त्याचा जो डावा हात नव्हता ती तोड अशी होती की ते डावा हात पकडावा लागायचा आणि त्याला डावा हातच नव्हता तोडच नाही की जी तोड होती तो डावा हातच नाही मग कसं त्याला हरवणार. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपली बलस्थाने काय आहेत आपल्या स्वतःला ओळखा ना तुम्ही. फक्त मला हेच नाही मला काय नाही ते घेऊन बसू नका. आपली बलस्थाने ओळखा आपल्या कमजोरीला निगेटिव्ह निग्लेक्ट करा तुम्ही त्याला विचार करू नका आपल्याकडे काय नाही ते आपल्याकडे काय आहे त्याचा विचार करा आणि ते जास्त मोठं करण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या लक्षात आल्या असतील. एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो. धन्यवाद. तर जीएसटी निरीक्षक अधीन सतन जाधव सर कर्नाटकहून खास आलेले एस बी देशमुख कॉलेजचे सर्वे सर्वा आदरणीय देशमुख सर त्याचबरोबर नवले सर यांच्या उपस्थितीमध्ये सर्वच मुख्याध्यापकांना मी विनंती. समोर आनंद झालेला आहे. सुंदरसा पोपट एक जास्त पडतो सुंदरसा पोपट फार आनंद झालेला आहे. धन्यवाद धन्यवाद. नाट्य संमेलन झाली साहित्य संमेलन झाली सोलापूरचं भूषण आहे. खरं तर उशीर झाला आम्हाला त्यांना पुरस्कार द्यायला. घरातल्या माणसांना 25 वर्ष वाट बघावी लागली सॉरी पण तुमच्या कलेला खूप खूप शुभेच्छा. यानंतर वैयक्तिक पुरस्कारानंतर पुढील आपण पुरस्कार घेतो शाळेला. महाराज आम्ही शाळेला आपण हा सन्मान मान
आचार विचार आणि कर्तृत्वाने संपन्न असलेले हे विचारपीठ, माझ्यासोबत बसलेले माझे सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी, शिक्षक बंधू भगिनी, पालक आणि भारताचं जे 2020 विजनचे विद्यार्थी सर्व, की जे डॉक्टर APJ कलामांचं स्वप्न खऱ्या अर्थाने मूर्त रूपामध्ये साकार करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही लोक म्हणतात की यशस्वी लोकांची चरित्र वाचावीत, परंतु मी तर असं म्हणेन की अपयशी लोकांची चरित्र वाचावीत. डॉक्टर APJ कलाम, खरोखरच त्यांचं स्वप्न होतं की त्यांना वैमानिक व्हायचं होतं, परंतु जेव्हा त्यांचं सिलेक्शन झालं नाही, पहिल्यांदा त्यांचं सिलेक्शन का झालं नाही तर उंची कमी म्हणून झालं नाही, दुसऱ्यांदा त्यांचं 7 व्यक्तीमधून फक्त एकट्याचं सिलेक्शन झालं, डॉक्टर विक्रम साराभाई यांनी त्यांचं सिलेक्शन केलं आणि जाहिरात काय होती की विमानाला वैमानिक हवाय, विमान उडवायचे. ज्यावेळी दुसऱ्या दिवशी ते साराभाईंकडे गेले आणि त्यांनी विचारलं की विमान कुठे आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की विमान तर तुम्हालाच बनवायचं आहे, इथंपासून आपल्याला तयारी करायची. असे गुरु भेटणं सुद्धा भाग्याचं असतं आणि चांगल्या गुरुला चांगले शिष्य भेटणं सुद्धा भाग्याचं असतं, तेव्हाच एखादाच राष्ट्रपती मिसाईल मॅन होऊ शकतो हे लक्षात ठेवावं. आणि आपण सर्व मुलांना मिसाईल मॅनच घडवूयात, एक आदर्श देश घडवूयात. आणि यासाठी ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भदगुंगी सर खूप मनापासून प्रयत्न करतायत आणि त्यांना ही मंडळी खूप सहकार्य करतायत. आपणही त्यांना सहकार्य करूयात. आपण आपल्या प्रशालेमध्ये 1 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत नक्कीच हे व्हिजन राबवूयात. फक्त 15 दिवसच नाही तर पुढील बऱ्याच काळापर्यंत, जोपर्यंत आपण त्या पदावर आहोत, पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या सोसायटीतील कॉलनीतील लोकांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी हे व्हिजन राबवूयात आणि भारताला नक्कीच अगदी व्हिजन 2020 मध्ये यशस्वीच करूयात. जसं काशीनाथ सरांचं आहे मी यशस्वी होणारच, तसं आम्ही व्हिजन यशस्वी करणारच. या कार्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिला दिवस होता 16 जून आणि मॅडम म्हणाले की शाळेचा स्वागत पहिला दिवस तुझ्या व्याख्यानाने. आमचे कलेक्टर होते नसते आणि कार्यक्रम तर 11 वाजता ठरलेले आहे आणि ते कलेक्टर साहेब वेळेत आले नव्हते, तर मॅडमने गेल्या वर्षी पहिला कार्यक्रम घेतला होता. असे अनेक उपक्रम सहकार्य मॅडम करतात. धन्यवाद मॅडम, आपण हाक दिलात. नक्कीच भविष्यामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं व्हिजनसाठी काम करू. यानंतर केंगणाकर परिषदेचे मुख्याध्यापक आदरणीय विद्यानंद स्वामी सर, आपण असं विनंती की आपण 2 शब्द यानिमित्त उपस्थित सोलापूर शहर विविध शाळांचे सर्व मुख्याध्यापक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आज काशीनाथ भदगुंगी जे दिसत आहेत, त्यांचा पहिला कार्यक्रम जो झाला की ज्यांना सोलापूरची ओळख देखील नव्हती, अगदी दक्षिण तालुक्यात नदीकाठचा हा माणूस कन्नड बोलणारा ज्याला मराठी पण नीट येत नव्हतं, त्या माणसाने आमच्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय संगप्पण्णा केंगणाळकर यांना त्यांनी अध्यक्ष केले आणि मी त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होतो. सोनकवडे गुरुजी ट्रस्ट जी कुमटा नाक्याला आहे त्या वसतिगृहामध्ये त्यांचा पहिला कार्यक्रम झाला आणि मला वाटतं की तिथून त्यांची सुरुवात झाली आणि अगदी जवळच्या माणसाला सुद्धा पुरस्कार घ्यायला 25 वर्षे वाट बघावी लागली. आणि खरंच मला वाटतं की हा जो पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार आमच्या संस्थेचे स्वर्गीय अण्णा व्यासपीठावर विराजमान असणारे संतोष अण्णा केंगणाळकर आणि माझे सर्व सहकारी यांचा मी या ठिकाणी मानतो. आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावी वाटते, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे संस्थानिक ज्यांना आम्ही महाराज म्हणतो, मी त्याच तालुक्याचा आहे, माझं गाव कुरुनूर महाराज, परंतु महाराजांना या ठिकाणी विनंती करू शकतो. तसं पाहिलं तर महाराजांना मी आता मागायचं म्हटलं तर प्रजेने राजाकडेच मागावं लागेल. आमच्या तालुक्यामध्ये पहिला IAS ऑफिसर झाला तो चपळगावचे रत्नाकर गायकवाड सर, मग ते प्रमोशनातून झाले, पण आमच्या गावातून एक पहिला IAS झाला तो म्हणजे ज्ञानेश्वर पाटील, किरण पाटील. मग अक्कलकोट तालुक्यामध्ये महाराजांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतायत की अक्कलकोट तालुक्यामध्ये गाजलेले प्रशिक्षण केंद्र होतं ते म्हणजे सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान, त्या भरतीच्या वेळेस तालुक्यातली भरपूर मुलं भरती झाली आणि त्याला योगदान मिळालं ते आदरणीय महाराजांचं. पण मला वाटतं या ड्रीमला सुद्धा महाराजांनी आधार द्यावा आणि आमच्या तालुक्यामध्ये असणाऱ्या ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा IAS बनवण्याची या ठिकाणी विनंती महाराजांच्या चरणी मी करतो.
आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि काशीनाथला आपल्या शहरातले सगळेच मुख्याध्यापक सहकार्य करतात. इथून पुढे काशीनाथला आपण सहकार्य करत राहूया. सर्वांना पुरस्काराप्राप्तींना पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. इंडियाला 19 वय आहे. ही मुलांची जी काही इन्फॉर्मेशनची माहिती कमी आहे हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या माझ्याकडे नक्कीच पूर्ण होईल. आपण नक्की करूयात. यानंतर काळजी प्रश्नाचे सर्वे सर्व आमचे मुख्याध्यापक पाटील सर 2 शब्द बोलतील. मी विनंती करू सरांना की 2 शब्द शुभेच्छा द्यावे. सर्व मुख्याध्यापक शिक्षक पालक वर्ग, काशीनाथ बनगुंगे हे खूप वर्षापासून काम करत आहेत ISDF फाउंडेशनचं. त्याला आम्ही सर्व मुख्याध्यापक वेळोवेळी मदत करतो. यापुढे अशाच पद्धतीनं भरपूर मदत करून त्यांना आपल्या या सोलापुरातलं त्यांचं आणि आपलं सगळ्यांचं 2020 विजन आहे त्या या पद्धतीनं आपण पुढे नेऊया. धन्यवाद. खरंतर UPSCला आज जर टक्के बघितलं तर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील मुलं जास्त आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद जर आपण बोलायला नाही दिलं की माझ्यावर अन्याय होईल, तुमच्यावर नाही मॅडम. कारण जिल्हा परिषद शाळेत मी पण शिकलो. कारण माझी शाळा 101 वर्ष झाली माझ्या शाळेला. माझं जिल्हा परिषद 70 वर्ष शाळा 101 वर्ष झालेली आहेत. तर तेलगाव जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका आमच्या भगिनी ज्यांना पुरस्कार यंदा मिळाला वसुंधरा शर्मा मॅडम, अष्टपैलू व्यक्तिमत्व, थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. आपण स्वागत करूयात आदरणीय पीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि आमचे बच्चू महाराज यांच्याबरोबर आम्ही विद्यार्थी ह्याचं विद्यार्थी सेना कामगार सेनेचं त्यावेळेला काम करत होतो. एक जुने सहकारी असं म्हणेन आणि आता ते इतके मोठे झाले त्या वटवृक्षासारखे असे आमचे महाराज. या ठिकाणी सर्व मान्यवर आहेत त्यामुळे कुणाचाही उल्लेख करत नाही कारण सगळे इतके मोठे आहेत. पार अगदी GST पासनं ते स्पर्धा परीक्षेपासनं सगळ्यांचं ऐकलेलं आहे. खूप भारावून गेले. सगळ्यात महत्त्वाचं माझं बोलणं व्हायच्या अगोदर मी सर्व खाजगी मुख्याध्यापकांचं या ठिकाणी एका गोष्टीकरता टाळ्या वाजून सगळ्यांनी अभिनंदन करावं असं म्हणते. मोजक्या शब्दात विषयाला धरून कसं बोलायचं आज मी या सगळ्या लोकांकडनं शिकले. काशीनाथ भटगुंगे सर मला आई म्हणतात. इतका मोठा मुलगा म्हणजे इतकी काही म्हातारी नाही आहे मी. पण असा मुलगा जर प्रत्येकाला झाला तर ते प्रत्येक आईला अभिमान नक्कीच वाटणार आहे. आणि मी एवढंच सांगेन की डॉक्टर अब्दुल कलामांचं जे विजन होतं, ज्यांनी स्वप्न आणि सत्यातला फरक सांगितला आणि स्वप्न जी बघायची ती डोळे उघडे ठेवून बघायची आणि ती सत्यात उतरवेपर्यंत प्रयत्न करायचं, हे जे विजन आहे ते ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातनं नक्की पूर्तता होईल. आणि इथे जे ज्या मान्यवरांनी आज सचिन सर असतील खूप सुंदर बोलले ते ऐकावं वाटत होतं आणि ते सर, तर ह्या दोघांचं बोलणं ऐकताना मी त्या दोघांना अशी विनंती करेन की माझ्या जिल्हा परिषदच्या माझ्या चिमुकल्यांनासुद्धा तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा. कुठेही गेलं तरी माझ्या शाळेचा स्वार्थ माझ्या कायम बरोबर असतो आणि डोक्यात असतो. पुरस्कृत करून खूप आम्हाला तुम्ही म्हणजे उपकृत केलेलं आहे असं मी म्हणेन. आणि आपल्या ड्रीम फाउंडेशनला आमच्या सर्व जिल्हा परिषदकडनं आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. तोडण्यासाठी भविष्यात तयारी करतायत. कारण उपळे हे गाव आहे, त्या गावामध्ये 5 IAS 5 IPS 17 DYSP आणि 180 PSI घडवलेले आहेत तांबोळी सर. आणि त्या तांबोळी सरांच्या पावलावर पाऊल ठेवून मॅडमनी सुरुवात केली आहे. नक्कीच आम्ही सगळे साथ देऊ मॅडम. आता 8-9 पण देऊ आम्ही. नक्की मदत करू. नक्की मॅडमच्या मॅडमने हाक द्यावी तर नक्की करू. यानंतर सुवर्ण स्पोर्ट्सचे इंडिज बंधू दोघांपैकी एकाला विनंती की आपलं सुवर्णवेध, कारण भविष्यामध्ये आपला अनेक विद्यार्थी चमकणार आहेत शुभम कोठारीसारखे. एक T20 असेल किंवा कुठल्याही खेळामध्ये आपले विद्यार्थी चमकत आहेत. मी विनंती करतो इंडी बंधू की आपण 2 शब्द आपल्या विजनबद्दल. कारण खाली स्पोर्ट्स क्लब आहे, इथं आल्यानंतर सगळ्यांना वाटतं की आपला मुलगा इथं असावा. तर आपल्याही मुलांना चपळ बनवा. इथं आलं की मोबाईलचा वेळ लागतच नाही, स्पोर्ट्सचा वेळ लागतो. त्यामुळे मैदानात गाजलेली अनेक विद्यार्थी तयार करणारे इंडी बंधू त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेत. डॉक्टर कलामांचा विजन त्यांना आपण देतोय तर त्यांना विनंती 2 शब्द आपल्या नेवर. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विजन घेऊन आम्ही दोघा भावांनी देखील माझे बंधू चेन्नई इंडी सर हे संस्थापक म्हणून त्यावेळेस पुढे होऊन 2002 साली आम्ही आमची संस्था स्थापन केली. सर्वप्रथम या आजच्या कार्यक्रमाचे संयोजक माननीय काशीनाथ बदगुंगे सर यांचा आभार न म्हणता मी अभिनंदन करतो. कारण त्यांनी एक असा एक मोठा या ठिकाणी मेळावा केलेला आहे. कारण माझ्यासमोर काही गुरुवर्य पण आहेत आणि महाराजांच्या हस्ते आम्हाला सर्वांना त्यांनी सन्मानित केलेले आहेत.
तर सर्वप्रथम त्यांच्या आपण टाळाजून या ठिकाणी अभिनंदन करूया की एक मोठा योगायोग या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे सर्व क्षेत्रातील माणसं या ठिकाणी प्रेरणा घेऊन परत नव्या उत्साहाने कामाला सुरुवात करणार आहेत. मी जास्त वेळ न घेता मी सांगू इच्छितो की तेव्हापासून आम्ही एक विजन ठेवलं होतं, ते विजनच्या मागे एक छोटीशी एक कुठेतरी मनात एक कनक होती की एक खेळाडू म्हणून आम्ही दोघं कुठेही पुढे येऊ शकलो. फार तर फार जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय इथपर्यंतच आमची गाडी थांबली होती, पण कमी वयामध्ये आम्ही एक आमचं जे ध्येय होतं ते ध्येय स्वप्नपूर्तीसाठी आम्ही जे आमचे भविष्यातील जे सोलापुरातील किंवा महाराष्ट्रातील किंवा भारतातील जे उगवते खेळाडू आहेत ते एक स्वप्न घेऊन आम्ही 2002 साली आम्ही अकॅडमीची स्थापना केली आणि जवळजवळ आजपर्यंत 75% आमचे जे वैयक्तिक स्वप्न होते ते 18 वर्षात सबंध सोलापूरवासियांच्या आशीर्वादाने आणि सर्व लोकांच्या सहकार्याने आज पूर्तीस आलेले आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि यापुढे देखील भविष्यात चांगले खेळाडू निर्माण करण्याचा आमचा मानस आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक खेळाडू सोलापूरचे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच सरांनी सांगितल्याप्रमाणे शुभम कोठारी हा रणजी ट्रॉफीपर्यंत पोहोचलेला एकमेव 10 वर्षानंतर तब्बल आपल्या सोलापूरला संधी मिळालेला खेळाडू आमच्याकडून या ठिकाणी घडलेला आहे. आणि रोजचा आमचा सराव आम्ही नित्यनिमाने शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आणि तिकडचं अजून एक आमचं ग्राउंड आहे रूपाभवानीच्या मंदिरच्या इथे तिथं आम्ही भारत मुतेचं पूजन ठेवून या दोघांना आदर्श ठेवून रोज आम्ही एकच प्रार्थना करतो की जेवढं होता येईल तेवढं सोलापूर महाराष्ट्र आणि भारतातील चांगलेच चांगले खेळाडू आम्ही देण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी मी पुन्हा एकदा या सर्व उपस्थित मान्यवरांचं आणि काशीनाथ सरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला इकडं या ठिकाणी एक व्यासपीठ दिले, एक प्रेरणा दिली, एक उत्साह निर्माण दिलो आणि जेवढं होता येईल तेवढं यापुढे भविष्यात आम्ही अनेक रेकॉर्ड आमचेच मोडण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. नक्कीच आपला वेद राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती नक्की गाजेल यासाठी शुभेच्छा. यानंतर एक दोन सत्कार राहिलेले आहेत. आमचे आनंद बिराजदार ज्यांनी UPSC सुरुवातीला मार्गदर्शन केले आणि मला या व्यासपीठावरती महाराज बोलायला आनंद होतो की ड्रीम फाउंडेशनचा सत्कार ज्या दिवशी मिळतो विद्यार्थ्यांना त्यावर्षी त्यांचं पोस्ट निघतं 100%, हे मी छाती ठोकपणे सांगतो. त्यामुळे महाराजांना विनंती की पुढचे आमचे अधिकारी MPSC आणि UPSC अधिकारी आदरणीय आनंद बिराजदार यांना आनंदाने सत्कार आपण करावा अशी विनंती. बदगुंगे सरांना व त्यांच्या ड्रीम फाउंडेशनला मी आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि मी थोडक्यात मग आमच्या भावसार विजनचे एक मी कार्य सांगतो. मला इथं आवश्यक वाटतं, भावसार विजन इंडिया ही अखिल भारतीय स्तरावर कार्य करणारी सेवाभावी संस्था असून भारतात विजनच्या अनेक शाखा आहेत. त्याचाच एक भाग असलेली सोलापुरातील शाखा ही आपल्या कार्यकुशलतेमुळे सोलापूर शहरात एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे. गेल्या 12 वर्षात सोलापूर शहरात अनेक समाज उपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. यात प्रमुख्याने गरजूंना शिलाई वाटप, शिलाई मशीन वाटप, विद्यार्थ्यांना गणवेश वह्या वाटप, रक्तदान शिबिर, सर्व रोग निदान शिबिर, मोफत औषध वाटप आणि अशा प्रकारचे आम्ही भरपूर काम केलेलं आहे. गरीब गरजूंना अन्नदानसुद्धा आम्ही हे केलेलं आहे. परवा 4 जुलैला आम्ही जवळजवळ भारतात 35,000 लोक गरीब जे ज्यांना एक घास सुद्धा मिळत नाही अशा 35,000 लोकांना आम्ही अन्नदान केलेलं आहे. या संस्थेमध्ये आम्ही आतापर्यंत 300 अतिशय गरीब आणि निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी आम्ही चष्मे वाटप, वह्या वाटप, काट्या वाटप, वॉकिंग स्टिक्स असे अनेक उपक्रम करतो. 15 ऑगस्ट रोजी आत्तापर्यंत 15 ऑगस्टपर्यंत आम्ही म्हणजे दर 15 ऑगस्टला 31 भारतीय जवानांचे आम्ही सत्कार केलेले आहेत. आणखीन एक थोडक्यात एकच मिनिटात बोलतो. आंध्र प्रदेशामध्ये एक राज्यात एक आनंदपूर जिल्ह्यामध्ये पांबडी हे अतिशय दुर्गम आणि आदिवासीचं एक गाव आहे. त्या गावात मागासलेलं गाव आहे. त्या ठिकाणी मी संडास बांधून बोरवेल मारले, रोड तयार करून ड्रेनेज व्यवस्था केली, रस्त्यावरील दिवे बत्त्यांची आम्ही सुद्धा व्यवस्था केली. याच ठिकाणी एक दुर्दैव म्हणा आम्ही केलेल्या 2 वर्षानंतर याच ठिकाणी 12 ऑक्टोबर 2016 रोजी एक नैसर्गिक आपत्ती आली. त्या गावाच्या ठिकाणी एक डॅम होतं, त्या डॅमची भिंत तुटून ते गाव पुन्हा नष्ट झालं.
पुन्हा आम्ही त्या धरणफुटीमुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुन्हा आम्ही सर्व आम्ही कार्यकर्ते पुन्हा ती कॉलनी जशीच्या तशी उभारण केली. आज ते सुखी जीवन जगतात आणि हे विजनचं हे कलाम यांचं विजन आहे. ह्या स्फूर्तीनं आम्ही सध्या काम करत आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद करतो. बदकुणगी साहेबांशी सुद्धा आभार मानतो आणि त्यांच्या ड्रीम फाउंडेशनला मी शुभेच्छा देतो. धन्य शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून आपण विजन पूर्ण करूयात. या सर्वांना नेहमी गरज असते कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये यावं काहीतरी करावं, परंतु त्यांची पण भूमिका काहीतरी असती. ती सकारात्मक आणि दोन्ही गोष्टी असतात. नकारात्मक यासाठी की लोकांनी यातनं काहीतरी बोध घ्यावा, सकारात्मक यासाठी की यातनं काहीतरी करावा. सोलापूरमध्ये आपण लोकमत हे वृत्तसमूह बघितलो की दुष्काळाचे दहाक्त असताना देखील तलावामधलं गाळ काढणं असेल किंवा मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना मैत्र नावाची पूर्ण असती आधी ते सगळे अंक मी काढून ठेवलेली आहेत आणि त्या मैत्र अंकामधनं प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यात काहीतरी करण्यासाठी पुढाकार घेतलो. आता ऑक्सिजनची पुरवणी आहे किंवा आता जे अनेक नेक्स्ट से नेक्स्ट जी पुरवणी आहे अगदी आपण ते जोकसुद्धा बघतो बघा आपण की एका घरी गेलो होतो म्हणे आणि दरवाजाचा तो वास्तुशांती सुरू होती आणि वास्तुशांती असताना तो मित्र म्हणतो की पूर्व दिशा कुठं आणि तो माणूस म्हणतो बायकोकडे फोन करत बायकोकडे बघत ही पूर्व दिशा. तसं अनेक लोक असे दैनिक आदरणीय दर्डा बंधू आणि दर्डा साहेबांनी खूप मोठं केलं आणि त्या मोठ्या परिवारातील आदरणीय राजकुमार सारोळे साहेब राजांच्या हस्ते राजकुमारांचा सत्कार होतो. त्यामुळे त्यांनाही विनंती की खरं तर पत्रकारांनी सर्वांना पकडतात कान त्यांना अधिकार आहे आणि त्यांना विनंती की या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा द्यावेत. आदरणीय सारोळे साहेब दोन शब्द या ठिकाणी बरोबर उपस्थित गुरुजन बंधू भगिनीनो, खरं तर मी बदगुणगींचा आभारी आहे. त्यांनी मला कसं निवडलं माहीत नाही, तर समोर सर्वजण गुरुजन वर्ग आहेत म्हणजे हे आम्हाला शिकवतात. यांच्या पुढे मी काय भाषण करणार. खरं तर पत्रकारितेत मी कुठलेही पुरस्कार आतापर्यंत घेतलेले नाहीत, फक्त शासनाचे मला दोन पुरस्कार मिळाले. बदगुणगींचा ज्यावेळी फोन आला की सर पुरस्कार, मी लगेच माझ्या वरिष्ठांचा नंबर घ्या आणि त्यांना फोन करा असं सांगितलं त्यांना. पण पुन्हा त्यांचा फोन आला की सर तुमचे पुरस्कारपदी आमच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे, अरविंद जोशी सरांनी तुमचं नाव सुचवलेलं आहे. मित्र हो, अरविंद जोशी हे माझे गुरु आहेत. मी गुरूंचा आदेश मोडू शकला नाही, त्यामुळं बदगुणगी तुम्ही जी माझी निवड केली, खरं तर ह्या गुरुजनांपुढं मी खूप छोटा आहे, पण त्यांच्याबरोबर तुम्ही माझा सन्मान केला, उपस्थित मान्यवरांनी माझा सत्कार केला, सहकुटुंब केला. मित्र हो, मी एक ग्रामीण भागातून आलेला आहे म्हणजे दक्षिण सोलापुरातील मंद्रूप हे माझं गाव. मी पण विद्यार्थी दशेत पत्रकारितेच्या क्षेत्रात गेलो, म्हणजे माझं पत्रकारिता ध्येय नव्हतं. माझे वडील शेतकरी आहेत, त्यांची इच्छा होती की बाबा मुलांनी शिकून मास्तर व्हावं, एवढी त्यांची इच्छा होती. म्हणून ते मला ज्यावेळी मी 10वी 5 झालो त्यावेळी आमच्या खेड्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद शाळेतच शिकलो. 10वीनंतर शिक्षणाची सोय नव्हती, आता सगळीकडं कनिष्ठ महाविद्यालय झालेले आहेत. आमचं मंद्रूप गाव मोठं असून पण तिथं सोय नव्हती. मला संगमेश्वर कॉलेजला ॲडमिशन मिळालं आणि तिथं कॉलेज शिकत असताना ग्रामीण भागातली मुलं म्हणजे त्यावेळी खूप वाईट परिस्थिती असायची, शहरात सगळे शिकलेली मुलं असायची आणि आम्ही खेड्यातले येडेगवाळ्यासारखे आलेले. जे 11वीचा पहिला दिवस सुद्धा माझा हाफ पॅन्टवर होता, सगळे मुलं हसा लागले हा शाळेतला विद्यार्थी कुठं चुकून आला इकडं म्हणून. की अशी आमची त्यावेळेची 92ची परिस्थिती होती. कॉलेज शिकत असतानाच पेपर वाचण्याचा मला खूप छंद होता. त्या छंदातूनच त्या आमच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये गळसाशी सरांचं व्याख्यान झालं आणि त्या व्याख्यानाची बातमी घेऊन मी तरुण भारतमध्ये गेलो. तिथं जोशी सर बसले होते, बराच वेळ मी उभं राहिलो. त्यांनी कामातून डोकं वर काढलं आणि मला पाहिलं की या मुलाचं माझ्याकडे काय काम आहे, म्हणून त्यांनी मला विचारलं. मग मी त्यांना माझ्यासमोरचा कागद पुढे केला, सर मी एक बातमी घेऊन आलो आहे. त्यांनी मला विचारलं हे काम तुझं नाही, कॉलेजमध्ये तुमच्या कॉलेजचं पत्र येईल आमच्याकडे बातमी येईल. नाही सर, मी त्या व्याख्यानाला होतो आणि मला थोडं त्या व्याख्यान भावलं म्हणून मी माझ्या शब्दात ती बातमी करून आणलेली आहे. त्यांनी मला बसवलं, चौकशी केली, तू कुठून आलेला आहे. मी सांगितलं मी मंद्रूप गावातला खेड्यातला एक मुलगा आहे. मग त्यांनी मग मला शांतपणे सांगितलं की तू शिक्षण सोडून या क्षेत्राकडे कशाला यायला लागला. मी म्हणालो की सर माझी इच्छा आहे, मी खूप पेपर वाचतो, बातम्या वाचण्याचा मला छंद आहे, पत्रकार व्हायची माझी इच्छा आहे. ते म्हणाले तू वेडा आहेस, पत्रकारितेत येऊ नकोस, तू शिक मोठं हो. नाही सर खरंच माझी इच्छा आहे, असं मी त्यांना निश्चयानं म्हणालो. ते म्हणाले ठीक आहे, मंद्रूप गावी आमचा कुणी वार्ताहर नाही, तू करशील का ते काम. मी हो म्हणालो. मला साधं मराठीसुद्धा लिहिता येत नव्हतं आणि तिथून मी माझं काम सुरू केलं. मित्र हो, तो काळ खूप वेगळा होता. जे एक कागद कुणी गेला तर बदगुणजी येतात रात्री, आम्ही खूप अडचणीत असतो, आमचं काम इतकं फास्ट चाललेलं असतं आहे. म्हणजे संध्याकाळची 7 नंतरची वेळ ही आमची युद्धावरची असते आणि ते रात्री 8-9 आले तरी आम्हालाही कसं तरी होतंय. की ते म्हणतात की सर आमची ही बातमी
पण आम्हाला ते बघायला सुद्धा वेळ नसतं की दिवसभरातलं आमचं इतकं कार्यक्रम म्हणजे इतक्या गोष्टी घडलेल्या असतात ते पळवायचे असतात आम्हाला. हे काम करत असताना कॉलेज शिकत असतानाच मी हे या क्षेत्रात उडी घेतली. वडील म्हणायचे अरे तू काय वेड्यासारखं करतोय, तू चांगलं शिक, मास्टर हो, चांगला पगार मिळेल. 95 मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि असंच मग स्पर्धा परीक्षेला मी फिरू लागलो इकडं तिकडं. तलाठ्याची परीक्षा दिली, वडील म्हणाले किमान तलाठी तरी तू हो, पण मला पत्रकारिता क्षेत्र स्वस्त बसू देत नव्हतं. मी परत जोशी सरांकडे गेलो की सर सुट्टी आहे काय करू, ते म्हणाले ठीक आहे तू आमच्या इथं माणसं कमेत काम सुरू कर. आणि काम सुरू केलं, त्यानंतर माघारी फिरून मी पाहिलं नाही, त्यांचं मार्गदर्शन मला इतकं मिळालं म्हणजे त्या काळात माझे जे सहकार्य होते त्यांनीही मला खूप सांभाळून घेतलं. मला साधं मराठी लिहिता येत नाही, आता इथं इतके सर्वजण गुरुजन आहेत की त्यांचं भाषण ऐकल्यावर मलाही मला भाषणाची सवय नाही. मी काम इतकं करत गेलो की कधीही मागे फिरून पाहिलं नाही. तर मित्रांनो, एक ग्रामीण भागातला पत्रकारितेत आलेला मुलगा चांगलं काहीतरी करू पाहतोय, त्यावेळी माझ्या सहकाऱ्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि ग्रॅज्युएशन फक्त असताना मी वरिष्ठ उपसंपादकापर्यंत उडी घेतली. माझी पत्रकारितेत कुठलीही डिग्री नव्हती, केवळ हे झालं ते अरविंद जोशी सरांमुळं, जे त्यांनी मला संधी दिली. 97 गळसाई सरांची भेट झाली आणि ते म्हणाले की एक ग्रामीण भागातला मुलगा आपल्या इथं पत्रकारिता करतोय, याला ग्रामीण विषय द्या. आपल्या पत्रकारितेत ग्रामीण विषय काहीच येत नाही. आणि माझ्या पत्रकारितेत सुरुवातीला कारहुणी म्हणजे काय, येळ अमोशाय म्हणजे काय, हे बातमीचे विषय झाले आणि ते लोकांनी इतके उचलले. एक कांद्याची ही बातमी होऊ शकते हे त्यावेळी पत्रकारितेत कोणाला माहीत नव्हतं. मी ज्यावेळी बाजार समितीत गेलो, कांद्याचे भाव पडलेले होते आणि मग मी ती बातमी घेऊन ज्यावेळी ऑफिसमध्ये आलो, जोशी सरांनी त्याचं हेडिंग दिलं होतं, कांद्याने आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यांना पाणी. ते हेडिंग इतकं फेमस झालं, दुसऱ्या दिवशी इतक्या त्या बातमीवर उड्या पडल्या, सर्वांनी ऑफिसला फोन केले की सर ही बातमी कुणी केली. त्यानंतर मग मी माघार फिरून पाहिलं नाही. ग्रामीण भागातले वेगवेगळे विषय मी करत गेलो आणि 2005 तरुण भारतच्या जरा स्थिती वाईट झाल्यानंतर मग मला जोशी सरांनी सांगितलं की तुला बाहेर मोठी संधी येते आहे, तू ही संधी दौडू नको. लोकमतमधून मला बोलावून आलं होतं, त्यांनी सांगितलं तू जा. मी एकमेव असेन की लोकमतनं मला बोलवून घेतलं आणि मला तिथं नियुक्ती दिली. ज्यावेळी मी तरुण भारतमध्ये डिसेंबर 2005 राजीनामा देऊन बाहेर पडलो, माझ्या सहकाऱ्यासहित गेटवरच्या वॉचमनपर्यंत सगळे रडत होते की सर तुम्ही जाऊ नका. असे अनेक अनुभव घेतले 25 वर्षात. आज इतकी स्पर्धा वाढलेली आहे, वेगवेगळे मीडिया, सोशल मीडिया येतो आहे, यूट्यूब येतं आहे, त्यामुळं आम्हाला वाटतं की बाबा प्रिंट मीडियाला कुठे घरघर येते आहे का, पण लोकांचा प्रचंड विश्वास आहे. लोक बघतात, सोशल मीडियावर पाहतात, यूट्यूबवर पाहतात, पण हे खरं आहे का हे याचा लोकांवर विश्वास बसत नाही. दुसऱ्या दिवशी लोक आवर्जून वर्तमानपत्र वाचतात, वर्तमानपत्राच्या बातमीवरून लोकांना कळतं की ही बातमी कुणी लिहिली. आम्हाला जे फीडबॅक येतात त्यावरून आम्हाला आमचं काम करण्याचा हुरूप वाढतो आणि हे शैक्षणिक क्षेत्र आमच्यापुढं खूप मोठं आम्हाला सहकार्य करत आहे. आमचे जे उपक्रम आहेत आम्ही सगळ्या संस्थांकडे जातो, सर्व शिक्षक अजूनही आमचे मार्गदर्शक आहेत. आम्हाला सकाळी सकाळी फोन येतात की मराठी, आता आमचे जे नवीन मुलं येत आहेत त्यांचं मराठी चांगलं नाही, थोडं जरी विलांटे इकडचं इकडं झालं तरी सकाळी सकाळी जो आमचा वॉचमन फोन घेतो तो इतकं शेव्या खात असतो की सर तुमचे माणसं झोपेत काम करतात का, याचे वेलांटी चुकलेली आहे, याचा काना मात्र चुकलेला आहे, शब्दाचे गोळ होतात. आता जे नवीन मुलं येतात त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत, जे आम्ही हेडिंग देतो काही वेळेला मतळ्यात गपलत होते, इकडून तिकडं होतात, त्यावेळी सकाळी आमचे खूप गमतीशीर उदाहरणं आम्हाला दररोज अनुभवायला मिळतात. सर बदगुणगी सर आमच्याबरोबर बऱ्याच वेळा काम करतात. आम्हालाही सुरुवातीला वाटायचं की यांची समाजसेवा फार काळ चालणार नाही, खूप अवघड आहे, पण हे आव्हान यांनी व्यवस्थित पेललं आणि आज हे खूप पुढं गेलेले आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये जे काम करत आहेत खूप चांगलं काम आहे. आज ग्रामीण भागातले तरुण येत आहेत, खरंच त्यांना व्यासपीठ नाही आहे. लोक पुण्याला मुंबईला स्पर्धा परीक्षेसाठी जातात चांगलं मार्गदर्शन मिळावं, पण त्यांनी सोलापुरात सुरू केलं. मी पण 2-3 विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे घेऊन गेलं, त्यांनी व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केलं, ते मुलं पुढं गेलेले आहेत. आज मित्रांनो, जग खूप मोठं आहे, उद्या काय होईल याचा भरोसा आमच्या याच्यामध्ये नाही आहे. तुम्ही गुरुजन आहात, मुलांना ज्यावेळी तुम्ही पुढच्या काळाबद्दल ज्यावेळी तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, ही जी आव्हानं आहेत. आता तरुण पिढी पाहिलं की इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंग करतच राहतात, ते त्यांना बाकीचं व्यवहार ज्ञान काहीच माहीत नसतं. आता माझा मी पहिलीबरोबर एका डेस्कवर बसलेला मुलगा आज तो इंजिनियर आहे, पण त्याला साधं नोकरीचा अर्ज करता येत नाही, ही परिस्थिती आहे. तर व्यवहार ज्ञान काय हे पण काळाबरोबर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवा. मी खरं तर गुरुजनांना असं म्हणू शकणार नाही की बाबा तुम्ही हे करा आणि हे सांगा, एवढा मी मोठा नाही,
तुमच्याबरोबर माझा सन्मान झाला, मी भदगुणगी सरांचा आभार मानतो, धन्यवाद दिला त्याबद्दल धन्यवाद। मागील 22 वर्ष आपली 25 वर्ष असंच पत्रकारिता फुलत राहू, राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार आपल्याला मिळू यासाठी ड्रीम फाउंडेशन परिवार आणि चाणक्य गुरुकुलकडून आपणास खूप खूप शुभेच्छा। शेवटच्या कार्यक्रमाकडे जात असताना एक आवर्जून सांगावासा वाटतो, आपण शाळेमध्ये इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, नीट करा, स्पर्धा परीक्षा करा, हे पर्याय ठेवा, तेट पर्याय ठेवा। आम्ही तर असं म्हणतो की एक दोन पर्याय ठेवू नका, ए टू झेड सगळे पर्याय ठेवा। कारण बघा ना, मला 10वीला असताना मी 10वी नापास झालेला विद्यार्थी, मी 10वी इंग्रजी नापास आहे, कोणाला वाटतं का? इंग्रजी येत नव्हतं, नापास झालो, 21 मार्क पडले, नंतर ऑक्टोबरला आलो 39 मार्क पडले, पास झालो, पुढे आलो, आई वडील म्हणले 12वी कर डीएड, त्यांना काही माहीत नव्हतं, शिक्षक म्हणले डीएड कर, त्यावेळेला 75% डीएडला लागलं नाही, 1.5 लाख रुपये मागितले, कुठं देणार, 1.5 रुपये नव्हती। मग नंतर एक शिक्षक होते आमच्याकडं 12वीला एलगुलार स्कूलमध्ये, कुसुंबडे सर, ते म्हणतो तू बी ए इंग्लिश कर, बी एला जा। मी वालचंदला गेलो, बी एला गेलो, सेकंड इयरला असताना जॉग्राफी विद्यापीठात फर्स्ट आलो, पण सर म्हणलं होतं इंग्लिश ठेवा, इंग्लिश गरजेचं आहे, मग मी इंग्लिश ठेवला, फर्स्ट क्लास घेतला, त्यावेळेला बी एड करा म्हणले, खूप चांगला भाव होता, बी एडसाठी नंबर लागला, पण खूप कुठेही लागला नाही, 80,000 डोनेशन मागितले, बी एड पण राहिला महाराज, डी एड स्वप्न होतं, बी एड होतं तेही राहिलं। त्या काळात राजगुरू सर म्हणून होते, अभी एम पी एस सी कर, मी एम पी एस साठी दिल्लीला गेलो, यू पी एस सीसाठी गेलो, आणि ते एम पी एस सी यू पी एस सी करता करता कलाम सरांचं एक स्वप्न होतं, आणि 2002 एकला अटलजींच्या 71व्या वाढदिवसानिमित्त एक सायकल रेस होती, अण्णासुद्धा होते केंगळाकरांना, त्यामध्ये रेसमध्ये भाग घेतला, एक नंबर आलो, पुस्तक मिळालं अग्निपंख, जे आत्ता आम्ही दिलो अन्नछत्र मंडळाला, ते पुस्तकातनं हातात विचारले विजन आणि हातात माईक दिली अशी, हाऊ डू यू फील, तुम्हाला कसं वाटतं? मी 2002 म्हणालो हेच सायकल घेऊन दिल्लीला जाईन, आणि दिल्लीला गेलो, कलाम सरांना सांगितलो की मी या विजनसाठी आलो, काहीतरी करायचं आहे, मला काय सांगताय? ते म्हणले तुझं स्वप्न काय, व्हॉट यू वॉन्ट? मी म्हणलं सर आय वॉन्ट टू बिकम आय ए एस ऑफिसर। ते म्हणजे एवढं छोटं स्वप्न घेऊन तू इथं आला सायकलवर 26 दिवस प्रवास करत, स्वप्न बदल। मी म्हणलो काय करायचं, मग ते मला खूप गायडन्स केले आणि तिथून व्हिजन घेऊन मी आलो कलबुर्गी कंपू म्हणून, सर आप ज्या पे थे बिजापूर मे गुलबर्गा, वहां पे 2010 में एक प्रोग्राम हुआ था भारत विकास संगम, त्यात दाखवले त्यांनी 25 लाख लोक आले होते भारत विकास संघामध्ये, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, युवा, धर्म, संस्कृती सगळं, आणि त्यांनी ते विजन दिली आणि त्यावर काम करायला सांगितलं। मी एम पी एस सी यू पी एस सी मधून मी या क्षेत्रात आलो आणि मी आज बी एड पण आहे, एम ए पण पूर्ण केलो, एम एस डब्ल्यू पण पूर्ण केलो, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये मी प्रत्येक डिग्री पूर्ण केलो। म्हणून प्रत्येकाने ए टू झेड पर्याय ठेवावे। मी सुद्धा आता एम पी एस सी देऊ शकतो, माझं अजून वय आहे, अभि मी जवान म्हणल्यासारखं, मी आत्ता सुद्धा एम पी एस सी टॉपला येऊ शकतो, टॉपला म्हणतो मी, पण ते पर्याय मला शिल्लक आहेत। मुलांना असं म्हणू नका इंजिनिअरिंग, ती मुलगी लुधियानाला आय आय टीला गेली आणि फॉर्मसाठी पैसे नाही भरले म्हणून आत्महत्या केली। मित्र मुलांना पहिल्यांदा सांगतो की सगळं एवढं जीवन मिळालं आनंद घ्या, आपण आय ए झालो म्हणजे नाही, माझ्याकडे एम पी एस सी यू पी एस सी नंतर मुलं क्लास लावतात की सर आता मी अधिकारी झालो, आता आम्हाला बोलावं लागेल। मला आठवतं जाधव सरांना इथं आहेत 3-4 वर्षांपूर्वी आहेत, तेही म्हणले की एवढं नाही बोलत होते, ते म्हणले की असं प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि हा एक प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळतो। मला आठवतं की 23 तारखेला ज्यावेळेला आपण टिळकांचं जयंती साजरी केली, मी 6वीला असताना 2 वेळी बोललो होतो, लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी कमलातून चिखल उगावा असा झाला, मी बसलो होतो। पण मागच्या दिवसात मी, मला आठवतं 42 तास बोललो होतो अब्दुल कलामांच्या जयंतीनिमित्त 2016 महाराज मी 42 तास बोललो होतो। ही सगळी किमी आहे, वाचन केलं पाहिजे। म्हणून आमचाही प्रयत्न आहे, सिर्फ हंगामा खडा करणं आम्हाला मकसद नाही, कोशिश इतनी आहे की सुरत बदलणी चाहिए। सोलापूर एवढं मोठं आहे तरी आपण मागं पडतो, का बरं आमची मुलं थांबत नाही आहेत, का बरं आपल्या मुलांना करिअर वाटत नाही आहे? कारण आपल्या मुलांना आपण आत्मविश्वास दिला नाही महाराज, आपल्या मुलांना आपण इथं होऊ शकतं करिअर। मी पुण्यामध्ये 25,000 2004 नोकरी सोडून इथं आलो, 25,000 त्यावेळेला लाग, मलाही खूप संकट आला, मी व्याजाने पैसे काढतो, 5%, 10% परवडत नाही। आम्ही नवरा बायको कुठेही दोघं काम केलं चालतं, पण तरीही आम्हाला तळमळ आहे। कुठेतरी ग्रामीण भागातला विद्यार्थी येतो, तो म्हणतो सर तुमच्यामुळे मी घडलो। एक जीवन दगडे नावाचा विद्यार्थी येऊन भेटला, सर तुमचं आय ए एस संमेलन ऐकलो आणि मी प्रेरणा घेऊन आज मी आय एफ एस झालो। एक खांडेकर नावाचा पोरगा येतो, सर तुमच्यामुळे मी आय ए एस झालो। आम्ही रडत रडत परत ते कार्यक्रम, ते व्याजाचे पैसे ते फेडत परत दुसरा कार्यक्रम करतो, म्हणजे पुनश्च हरिओम म्हणल्यासारखं। लोकमान्य टिळक 101 दिवस जेलमधनं बाहेर आल्यानंतर पुनश्च हरिओम मतळ्याखाली परत ते पुढे आले। आम्ही कधी जेलमध्ये गेलं नाही, पण या संकटाच्या जेलमध्ये अडकतो आम्ही।
चिखलामध्ये अडकतो. कधी कधी वाटतं हे कशाला करायचंय पुरस्कार सत्कार, पण कधी कधी स्वामीजींचा आशीर्वाद मिळतो, कधी कधी तुमच्या सर्वांच्या सदिच्छा मिळतात. बेडम सरांना माहिती येतं की कधी कधी आम्हालाही या गोष्टी होतात, पण सगळ्यांना मला आठवतं नक्की की या सोलापूरचं भविष्य स्मार्ट सोलापूर करण्यासाठी 3 कोटी लोक दरवर्षी सोलापूरला येतात. महाराज 3 कोटी लोक, अक्कलकोट स्वामी समर्थ असेल, गाणगापूर दत्त असेल, तुळजापूरची भवानी माता असेल, किंवा पांडुरंग असेल, किंवा माझं गाव कुडल संगम. माझ्या गावाच्या त्या गावामध्ये एक शिलालेख आहे, 363 मूर्ती आणि एक शिलालेख आहे. त्या शिलालेख मराठीमध्ये पहिला वाक्य आहे, वाचितो विजयी होईना. मला कळलं नाही, दयानंदजी भिडे गुरुजी ते संशोधन करत होते, आम्ही लहान होतो. वाचितो विजयी होईना, जो वाचेल तो विजयी होईल. म्हणून मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमात लोकांना पुस्तक देतो. मागील 18 वर्ष मी शपथ घेतली आहे, रोज एक तर नवीन पुस्तक विकत घेणार, एक तर लोकांना पुस्तक वाटणार. आज मी 25 लोकांना पुस्तक वाटलो. बुके दिलं असतो तर इथं तुम्ही टाकून गेले असते, पण पुस्तक दिलो घेऊन जाणार. तुम्ही ठेवला तरी कोणाला ते मिळणार आहे. म्हणून आम्ही प्रयत्न केला. आमच्या बँक बॅलन्स कधीच नाही, आमचा ब्रेन बॅलन्स वाढतो आहे. आमच्या ड्रीम फाउंडेशनच्या अकाउंटला कधीच बँक बॅलन्स नसतात. कुठनं मदत येईल सांगता येत नाही. सांगायला आनंद होतो, सरने 3 दिन पहिले 15,000 रुपये का मदत दिली आहे. 3 दिन पहिले, सही आहे ना सर? 3 दिन पहिले बातमी वाचली, फोन केलो, सर एक बनाना आहे. ते म्हणले आपका अकाउंट नंबर दे. मला वाटलं की काय करतील ते, 15,000 टाकले. नंतर मला कळलं आपके जसे लोग हमें कोऑपरेट करते हैं तब तक ये ड्रीम फाउंडेशन आगे बढ़ता है. सरळ तो तुम्ही म्हटलं खरं होतं. आम्ही पण कधी कधी जावला कंटाळा येतात की दयानंदला आम्ही कार्यक्रम घेतला, 25 लाख रुपये खर्च केला, 4,500 मुलांना आम्ही जेवण दिला, माझ्या लग्नात एवढं लोक जेवण केलं नाही. कधी कधी कंटाळा येतो, काय वाटतं, बायको पण म्हणते हे कशासाठी करायचं. पण कधी कधी वाटतं की या लोकांचा आशीर्वाद पाहिजे, कुणीतरी केलं पाहिजे. कलाम सरांचं पण एक स्वप्न होतं त्यांच्या आईचं की कलेक्टर बनावा मुलगा, पण जगातल्या भारतातल्या सगळ्या कलेक्टरचं पेमेंट त्यांच्या सहीनं जात होता. कारण ते बॉस होते. कारण मला माहिती आहे की याचं हे छोटं रोपटं आहे. आणि इथंच नाही आहे, पुण्यामध्ये ज्या वेळेला आम्ही अनेक क्लासला भेट दिली, भगीरथ असेल, युनिक असेल, त्या क्लासवर तो दबदबा आहे. अरे सोलापूर में बहुत बड़ा काम करता हूं काशी, आपको मालूम है क्या? मीच काशी आहे म्हणलो मी त्यांना. मी त्यांना भेटायला जातो, ओ सोलापूर में बहुत बड़ा काम करता. मी म्हणलो हाय असं आहे क्या? मग कधी कधी मुलं भेटतात त्यांना माझा ते चेहरा माहीत नसतं, जसं सचिनला माहीत ते चेहरा माहीत नसतो. ते ड्रीममध्ये करणार आहे. मी म्हणतो मीच ते ड्रीम फाउंडेशनचं काशी. मी शेवटला सांगतो अरे आमची फिरकी घेतली का सर म्हणतात. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. आता आमच्या ड्रीम फाउंडेशन मी क्लासबद्दल नाही बोलणार, ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल. गेल्या वर्षी मी असं सूट घालून महाराज हुरडा विकला होता, 300 रुपये 400 रुपये किलो हुरडा, हुरडा ज्वारीची हुरडा. म्हणून सगळ्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा पण बघायला पाहिजे. म्हणून माझ्या सगळ्या युवकांना विनंती आहे, एक हात मातीत ठेवा, दुसरा हात मांसाकडे न्या. म्हणजे विज्ञान अध्यात्म शेती हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि आज ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आपण वळूयात, जे मोदी साहेब म्हणतायत, तर ते स्वप्न नक्की साकार करूयात. 2022 आपला देश 75 साजरे करतो, त्या 2022 आणि 2020 हे स्वप्न आपण साकार करूयात. शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. अध्यक्ष मनोगत आणि प्रमुख अतिथी खरं सर्वच मान्यवर बोललेले आहेत. आज या सगळ्यांचं मनोगत आणि या सगळ्यांचं व्हिजन घेऊन आम्ही ड्रीम फाउंडेशन तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने वाटचाल करू. आमचे कलाकार अंबादास सुद्धा तुमच्यासोबत असतील, तुमच्या मुलांना खळखळून हसवण्यासाठी आपण नक्कीच नक्कीच बोलवावं. मी शंकर नवले सरांना विनंती करतो की श्रावणाच्या अगोदर देखील 2 शब्द शुभेच्छा द्यावेत. प्रोटोकॉल प्रमाणे मी विनंती करतो की नवले सर 2 शब्द शुभेच्छा. मी डॉक्टर शंकर नवले, प्राचार्य सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव सोलापूर. प्रथमतः मी पुन्हा एकदा काशीनाथ बादगुंकी सरांचे आभार मानतो. आता आपल्या इथे उपस्थित असलेल्या सर्वांना जसा पुरस्कार मिळाला 2015 साली 5 सप्टेंबरला शिक्षक पुरस्कार मला त्या दिवशी सरांनी दिला होता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्याच नावाने शिक्षक इन्स्पायर अवॉर्ड मला त्या दिवशी मिळालेला होता. मी त्याही दिवशी त्यांचा आभार मानलेला होता आणि तेव्हापासून मी त्याही पूर्वीपासून थोडासा मी त्यांच्याशी जोडलेलो आहे. मी त्यांचं कार्य नेहमीच पाहत असतो. अतिशय हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतात आणि ते स्वतःला जेवढं मिळावं त्यापेक्षा दुसऱ्यांना जास्त देत जावं या भावनेनं ते काम करत असतात आणि त्यामुळेच ही सर्वजण आपण त्याच्याशी जोडलेलो आहोत. मला वाटतं तुम्ही जे काम करत आहात ह्या कामाला आमच्यासारख्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर जसं त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी आयडॉल आहेत, तसे माझ्यासाठी आयडॉल आहेत. मी एक इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर सुद्धा इंजिनियरच होते, खेड्यातूनच आलेले होते आणि ते भविष्यात एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचले. आपल्यासारखे लोक तिथं पोहोचू शकतात याची कुठेतरी जाणीव आपल्याला आहे.
आणि त्याच उद्देशाने आम्ही काम करत असतो, त्याच उद्देशाने आम्ही स्वतः आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही त्याच पद्धतीने काम करायचा प्रयत्न करत असतो. आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात, हा चांगला सुंदरसा कार्यक्रम झाला. खरं तर मी हा कार्यक्रम फक्त ऐकण्यासाठी आलेलो होतो. त्यांनी मला 4 दिवसापूर्वी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं रविवारी संध्याकाळी एक कार्यक्रम आहे. मी म्हटलं मी नक्की येईल आणि मी फक्त कार्यक्रम ऐकण्यासाठी आलो होतो, मी काही इथं पाहुणा वगैरे म्हणून आलेलो नव्हतो. त्यामुळे मी असाच सहज म्हटलं चला एक छानसा कार्यक्रम आहे, बऱ्याचशा लोकांचा सत्कार आहे आणि कोण कोण आहे ते आपण सगळ्यांना, कारण थोडेसे मी रूपरेषा अगोदर वाचलेली होती की ह्या सगळ्या लोकांचा सत्कार होणार आहे, आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहण्याची आणि भेटण्याची संधी मिळाली. पटेल सरांना मी मागे एकदा भेटलेलो होतो, आपल्या सर्वांना नव्यानं पाहिलं भेटलो आणि खास करून म्हणजे या ठिकाणी राजे स्वतः आले आणि राजांच्या हस्ते आपला सर्वांचा सत्कार झाला. एवढं स्वामीचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि काशीराज भातगुंडकर सरांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराजांच्या वतीनं बाबा निंबाळकर बोलण्यापूर्वी मी आमच्या ड्रीमच्या सर्व विद्यार्थी उपस्थित विनंती करतो आपण एक व्यासपीठावरती फोटो काढण्यासाठी यावं. आमच्या ड्रीमचे विद्यार्थी जेवढे उपस्थित आहेत तेवढे आपल्या सुपर 30 मधले आणि आपले क्लासचे विद्यार्थी, कारण कार्यभावनामुळे काही ग्रामीण भागाचे विद्यार्थी गेलेले आहेत. सर्व विद्यार्थी मान्यवर आणि माझ्यासमोर असलेले सर्व सन्माननीय, वास्तविक पाहता आम्हाला थोडा यायला विलंब झाला कारण महाराजांना आज पुण्याच्या जयशंकर प्रतिष्ठानच्या वतीनं आज त्यांचा स्वामी सेवक म्हणून तिथं मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला होता, त्यामुळं असं झालं. आम्ही बघितलं की या कार्यक्रमासाठी भतकुणकी सर सारखं फोन करत होते. भतकुणकी सर तुम्ही अतिशय आमच्या महाराजांना बोलवलं आणि अब्दुल कलामांच्या नावाने तुम्ही पुरस्कारांची जी घोषणा केली, तसं बघायला गेलं तर अब्दुल कलामांचं आणि अक्कलकोटचं एक नातं वेगळं आहे. अब्दुल कलामांच्या जागी आज चेअरपर्सन म्हणून आमच्याच अक्कलकोट शहरामधला माणिकपेठमधला AS शेख नावाचा माणूस आज त्या पदावर आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की महाराज ज्या शाळेत शिकले त्या शहाजी हायस्कूलमध्ये सचिन खमीतकर नावाचा एक विद्यार्थी अब्दुल कलामांच्या बरोबर होता. अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले आणि एकदा श्रीहरिकोटामध्ये अतिज्वालागिरी पदार्थ भरत असताना मोठा स्फोट झाला, त्या स्फोटामध्ये तो विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याला आज आपण बघितलं तर भयानक, जसं ड्रॅकोला बघू अशी परिस्थिती आहे. पण तो बचावला कारण तो चितं गिळाला होता, त्याच्या खिशामध्ये स्वामी समर्थांचा फोटो होता, वरचं छत उडालं पण तो मुलगा वाचला, आजही आहे तो. आणि सरवळेसाहेब आपण पत्रकार क्षेत्रामध्ये लोक असतो, तुम्हाला SK कुलकर्णी माहीत आहेत, सकाळचे SK कुलकर्णी जे सकाळचे संपादक होते त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, नायट्रोजन बॉम्बची निर्मिती कशी झाली. स्वामी समर्थ जेव्हा त्या वटवृक्षाखाली बसले होते तेव्हा परदेशातून काही लोक आले, त्यांनी स्वामींच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं, त्यांना काहीतरी वेगळं वाटलं आणि त्यांनी स्वामीजींना म्हटलं की स्वामीजी तुमच्या पावलाखालची मला माती द्या. त्यांनी ती माती घेतली, ऋण आणि धन त्याचं विघटन केलं आणि त्यातून तो नायट्रोजन बॉम्ब तयार झाला. ज्या दिवशी तो नायट्रोजन बॉम्ब टाकला त्या दिवशी त्या माणसाच्या तोंडातून भगवद्गीतेतले श्लोक आले. हे जर आपण बघितलं तर अक्कलकोट इथून आता एक मोठ्या प्रकारचं केंद्र तुम्ही बघता. अक्कलकोटला आमचं शिवपुरी केंद्र आहे पण आगामी काळामध्ये तुम्ही बहुसंख्य लोक अक्कलकोटला अन्नछत्र मंडळामध्ये आला असाल. भारतरत्न गान सम्राज्ञी लतादिदी मंगेशकरांनी ज्या अन्नछत्र मंडळामध्ये पोळ्या लाटून स्वामींना नैवेद्य अर्पण केला त्या अन्नछत्र मंडळाची निर्मिती करणारे आमचे महाराज आहेत. आपण असं बघतो की संघर्षातून जेव्हा माणूस पुढे जातो तेव्हा त्याचं कार्य अजरामर होत आहे. महाराजांना अन्नछत्र मंडळाची स्थापना करताना जी संकट आली ती बघितलं तर त्या ठिकाणचा माणूस 10 वेळा अक्कलकोट सोडून पळून गेला असता किंवा 25 वेळा फाशी घेतला असता, प्रस्थापितांचा विरोध असताना सुद्धा केवळ स्वामीकृपेण. आणि त्याची कथासुद्धा विलक्षण आहे. एक दिवशी तिथं श्याम मोरे यांचे सचिव ते वटवृक्ष मंदिरामध्ये दत्तात्रयाचं चित्र रेखाटत बसले होते. 12:30 होऊन गेले आणि एवढ्यामध्ये अलक निरंजन नावाचे घोषणा करत काही साधू आले. त्या साधूंनी दर्शन केलं स्वामींचं आणि म्हणले क्या ह्या भोजन मिलेगा क्या. आता रात्री 12:30 कोण भोजन देणार, पण महाराजांना वाटलं तसं नाही, हे लोक आलेत तर त्यांनी त्यांच्या एका मित्राला उठून त्यांना जेवण दिलं आणि त्या साधूंनी त्याविषयी त्यांना सांगितलं की तेरा कार्य ऐसाही पडेगा, तेरा कल्याण होगा. आणि त्या दिवशी मध्यरात्री अन्नछत्र मंडळाच्या निर्मितीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज 32व्या वर्षामध्ये आमचं अन्नछत्र मंडळ झालंय. केवळ अन्नछत्र म्हणजे अन्नदान आहे असं नाही,
तर समाजातल्या विविध उपेक्षित घटकांना सुद्धा अन्न चित्र मंडळाच्या वतीनं मान मिळत म्हणजे सणाला सन्मान दिला जातो. तुम्ही परवा गुरुपौर्णिमेला बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय पुरस्कार 5 लाख रुपयांचा आशा भोसलेंना महाराजांनी दिला, आपले कवी नादू महानोरांना दिला, जिल्ह्यातल्या चांगल्या काम करणाऱ्या माणसांना दिला. आजचंच तुम्हाला उदाहरण सांगतो की आम्ही आज एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्या कार्यक्रमामध्ये एक 11.5 वर्षाचा मुलगा तो कन्नडमध्ये गाणं म्हणला, ते गाणं म्हणल्यानंतर म्हणला परंतु त्याला दोन्ही डोळे नव्हते. महाराजांनी त्याला जवळ बोलवलं आणि विचारलं काय झालं डोळे नाहीत, तर त्यांनी सांगितलं की ह्याची तपासणी आपले ते भारतातले प्रसिद्ध डॉक्टर लहाने तात्या लहाने त्यांना दाखवायचं आहे आणि त्या मुलाचं वय 11.5-12 वर्षानंतर त्याची चाचणी करावी लागते. त्यांनी क्षमाप्रधान मॅडमना त्यांना दाखवायला सांगितलंय आणि महाराजांनी सांगितलं की ह्या मुलासाठी वाटेल ते झालं तरी त्याचे डोळे कसे येतील आणि त्याला स्वामींचं दर्शन कसं होईल. आज त्यांनी त्या ठिकाणी ते काम करून या ठिकाणी आले. आपण असं बघतो की देव कुठं असतो, तर देव तुमच्या आमच्या भोवती असतो. समाज कसा चालतो, हे आकाश कसं उभं राहतो, तुम्ही आम्ही शिक्षक आहोत, विद्यार्थ्याला आपण जर विचारलं हे आकाश कसं उभं असतं त्याला खांब आहेत का, तर ती खांब नाहीत. समाजामध्ये असं कामं करणारी माणसं हीच आकाशाची खांब असतात आणि ह्या माणसांना जपणं त्यांच्या कार्याचा गौरव करणं हे आहे. आणि भदगुणकी सर तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही अक्कलकोटसारख्या ग्रामीण भागातून आज आम्ही तिकडं राज्याकडे झेपवलोय. आगामी काळ अक्कलकोटचा असेल, शिर्डी झालं, शेगाव झालं, तुळजापूर झालं, पंढरपूर झालं, आता फक्त अक्कलकोट असेल. अक्कलकोट ते अकोट आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच नाव असेल अक्कलकोट आणि ते आहे स्वामी समर्थ. आपण जर बघितलं तर आता महिमा वाढत चाललाय, महिमा वाढत चालल्यानंतर भक्तांचा येणारा पैसा तस तर का प्रचंड पैसा येऊ शकतो, अनेक तुम्ही राज्यात बघता, पण भक्तांचा पैसा भक्तांच्या सेवेसाठी आणि समाज कार्यासाठी देणारे एकमेव महाराज आहेत, कारण त्यामुळेच हे सगळं घडू शकतंय. मित्रांनो, कार्याची निष्ठा कशी असावी तुम्हाला मी शेवटचं उदाहरण देतो. आम्ही जेव्हा लता दिदी मंगेशकरांना भेटायला गेलो तेव्हा महाराज झुकून त्यांचा नमस्कार करत होते, तेव्हा लता दिदी म्हणल्या राजे तुम्ही झुकू नका, तुम्ही छत्रपतीचे वंशज आहात, मी आणि माझं दैवत छत्रपती आहे, तुम्ही माझं एकच काम करा, अक्कलकोटला भव्य शिवस्मारक करा की लोक तिथं येऊन अन्न ग्रहण करतील आणि तिथं आल्यानंतर स्वामी तिथं छत्रपतींना पाहिल्यानंतर त्यांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळेल. जवळपास 7-8 कोटीचं शिवस्मारक तिथं आहे, 81 ताम्रपटावरचे चित्र. पण हे करताना त्यांनी वैयक्तिक कधी सुखदुःखाचा विचार केला नाही. त्या ठिकाणी महाराजांच्या मातोश्रीचं निधन झालं. आता प्रश्न असा आला की निधन आता अध्यक्षांच्याच आईचं निधन झालंय, मग आज अन्नक्षेत्र चालवायचं की नाही, मग बोलणार कोण, चलबिचल सुरू झाली. ती चलबिचल महाराजांनी ओळखली, त्यांनी सचिव श्याम मोरे काका आणि उपाध्यक्ष अभय खोबरेंना बोललं आणि सांगितलं माझी आई मेली हे दुःख आहे, तुम्हालाही वेदना होतात मला मान्य आहे, पण एक लक्षात घ्या माझ्या आईचं दुःख हे माझ्यापुरती आहे. जे स्वामींना जे स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या हजारो भक्तांना मला तसं उपाशी परत पाठवायचं नाही, माझी आई मेली म्हणून त्यांना प्रसाद मिळालाच पाहिजे. स्वतःची आई मेली असताना सुद्धा अन्नछत्र चालवणारे महाराज हे खऱ्या अर्थाने निष्ठ्याचे प्रतीक आहेत. आणि म्हणून आजच्या या निमित्तानं तुम्ही आम्हाला जो सन्मान केला आहे हा अक्कलकोटचा सन्मान नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या ह्या स्वामी भक्तांचा सन्मान आहे. तेव्हा आपण इथं आम्हाला बोललत, आमचा सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे आभार, जय हिंद. भावना आणि जे सत्य व्यक्त केलात ते नक्कीच आपण एक शिदोरी आशीर्वाद रूपी आपण सगळे घेऊन जाणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण स्वामीजींच्या आशीर्वादानं नक्कीच आपल्या सर्व ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करू त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करू. आणि माझंही भाग्य आहे की माझा जन्म आणि माझं सर्व बालपण सगळं अक्कलकोटमध्ये गेलेले आहेत आणि स्वामीजींची कृपा वेळोवेळी मलाही आहे, कारण मी दिल्लीला गेलो असताना दिल्लीमध्ये मी दुसऱ्यांदा अब्दुल कलामांचं भेट घेण्यासाठी गेलो होतो 6 डिसेंबर 2006 आणि राष्ट्रपती भवनमध्ये मला लेटर होतं, आम्ही चाललो होतो, पण तो त्या गुरुद्वाराच्या बाजूला एका माणसाने मला उडवलं अक्षरशः पाटीला. नंतर मग दुसऱ्या दिवशी मी स्टुडिओवर आल्यानंतर मला कळलं की मला राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये घातलेले आहेत. तो उडवलेला माणूस ड्युटी मूळ तो मुंबईचा होता, ते सगळे सोबतच होते. माझं पूर्ण फाईल, कारण मी दिल्लीला कुठं कुठं गेलो तो फाईल सगळी होती. मी माझ्या आईला कळवलं नाही, कोणालाही कळवलं नाही, कारण तिथं कोण येणार आहेत. कारण मला आठवतं की मी जी फाईल होती स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचं फाईल तिथं माझ्यामध्ये होती, आज मी ते जपून ठेवलेले. 6 डिसेंबर 2006 माझा ॲक्सिडेंट झाला होता, 24 टाक्या पाटीला होते, तरी पण मी सही सलामत तिथून 1.5 महिन्याने आलो. आई वडिलांना वाटलं की हा 1.5 महिने काय करतो, मी सांगितलं मी UPSC तयारी करतो. पण हे सगळं आशीर्वाद तुमच्या सर्वांचे आहेत आणि मनामध्ये अनेक गोष्टी असताना देखील स्वामीजींचा आशीर्वाद आणि एखादं कामाच्या निष्ठा असताना नेहमीच सर्वांनी साक्षात्कार दिलेले आहेत. त्यामुळं
ज्या ज्या वेळेला आम्हाला वाटतं की आपण थकलेलो आहोत, मी गुरुवार पकडतो आणि चालत असेल, सायकल असेल, गाडी असेल, मी अकोलकोट गाठतो आणि माझं सासूरवाडी देखील आज अकोलकोट आहे गौडगाव, आणि माझा आजोळ देखील अकोलकोट आहे, माझा जन्मसुद्धा आहे, आणि आयुष्यात मी ज्यावेळेला बाहेर जातो त्यावेळी मी अकोलकोटची कविता सांगत असतो, नाही कोणाचं डरा मामी कोणाचं काय व्हावी, अकोलकोटी समर्थ आमच्या पाठीमागे वसती, त्यावेळेला लोक अगदी उठून सांगतात की तुमचं भाग्य आहे बाबा. मित्रांनो, आत्ता निंबाळकर सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढचा काळ पुढचा सगळा स्वामीजींचा आहे, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामीजी सांगितलेत. आपण सगळ्यांनी स्वामीजींच्या आशीर्वादानं काम करावं आणि पुढं करावं. या भारताला, या देशाला महासत्ता बनवण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, आरोग्य, शिक्षण, शेती सर्व क्षेत्रामधली काम करणारी माणसं आहेत. नक्कीच आज ज्या ज्या लोकांना हा आम्ही छोटासा सन्मान केला, हे छोटंसं सन्मान आहे, जर त्या समयेमधलं तेलासारखं आपण तुमच्यासोबत दिलेलं आहोत. तुम्ही मोठी सूर्यप्रकाशा एवढी तुमची उंची आहे, ते नक्कीच तुम्ही काम करावं. शेवटचं आभार सर्वांचं मानतील माझ्या सौभाग्यवती संगीता भदगुणकी मॅडम, सर्वांचे आभार मानतील. आपण कार्यक्रमाचा आभार या ठिकाणी. खूप वेळ झाला सगळेजण उपस्थित राहिलात. अगोदर मी तुमचा आभार मानते, कारण स्टेजवरती किती माणसं आहेत त्यापेक्षा समोर ऐकणारे किती आहेत त्यावरून स्टेजवरच्या माणसांना पण झोप येत नाही आहे. त्यामुळं तुमचा अगोदर मनापासून आभार मानती आहे. सन्माननीय मंच, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळात वेळ काढून या फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये त्याहून जे आपण निमित्त काढलं त्या निमित्ताला प्रोत्साहन दिलात, तुमच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली. त्यामुळं सन्माननीय मंचाचा मी मनापासून आभार मानते. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला खूप मोठ्या बडाय मारत असतो, कारण तुम्ही सगळे पाठीमागे असता याची जाणीव आम्हाला असते म्हणून आम्ही बोलतो. कारण आत्तापर्यंत तुम्ही बोलले, सरांना बोललेलं ऐकलं, हे प्रत्येक गोष्ट ना गोष्ट म्हणजे शब्द ना शब्द खूप खरं आहे, कारण हे सगळं जगल्यानंतर कुठेतरी जाणीव होते की ह्या परिस्थितीला किंवा ह्या ह्याच्यासाठी आपण तत्पर आहोत का, किंवा पुढे जाण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे का. ती ताकद तुम्ही आमच्यामध्ये आणून दिला, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते. मी महाराजांचं आभार एवढ्यासाठी मानेन, कारण खूपदा कार्यक्रम आपण नियोजित वेळेत करायचं नाही करायचं असं या ह्याच्यामधून होत आहे, पण त्यांनी कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर सांगितलं होतं आम्ही वेळेवर पोचतो, तुम्ही चालू करा. म्हणजे त्या वेळेनुसार तुम्ही आलात आणि आमच्या या कार्यक्रमाला शोभा आणलीत, कारण मोठ्या वडीलधारी मंडळींचं खरंच गरज असते. म्हणजे आता सध्या चालू आहे छोटं कुटुंब वगैरे, पण त्यातली मी नाही आहे, कारण मी मोठ्या फॅमिलीतली आहे, त्यामुळं ही फॅमिली माझी खूप महत्त्वाची आहे. त्याहून वडीलधारे मंडळी म्हणून महाराज या ठिकाणी आले आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि साहेबांनी खूप छान त्यांच्या वतीनं मार्गदर्शन आम्हाला केलं. असंच आशीर्वाद आम्हाला राहू द्या, कारण मी अक्कलकोटची कन्या आहे, कारण तुमच्या घरातली आहे, त्यामुळं मागायची मला गरज कधीच पडली नाही आणि पुढं पण पडणार नाही याची मला खात्री आहे. कारण एक अशी गोष्ट असते की मुलींना मागावं लागत नाही, एका डोळ्यांनी किंवा इशाऱ्यांनी समजून घेतात घरचे. तसं मला आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी खूप छान आणि व्यवस्थित मिळालेलं आहे, त्यामुळं तुमचा आशीर्वाद फक्त आमच्यावरती राहू द्या, एवढंच मी मागणं तुमच्याकडे मागणे. सन्माननीय देशमुख सर आपल्या इथं कार्यक्रमासाठी आले, उपस्थित राहिले, त्यांचंही मी मनापासून आभार मानते, कारण एवढं लांबून येऊन एवढं वेळ देणं, या कार्यक्रमाची शोभा त्यांनी पण वाढवली, त्यामुळं साहेबांचं देखील मी मनापासून आभार मानते. सन्माननीय सचिन जाधवर सर आमचे फॅमिली मेंबर आहेत, खरं तर अधिकारी अधिकाऱ्यांना घडवतात याचा आम्हाला अभिमान आहे. सर आपण वेळ काढून आलात, कारण अधिकाऱ्यांना सुट्टीचा दिवस खूप प्रिय असतो, पण जाधवर सरांना तसं नाही आहे, कारण हे कार्यक्रम किंवा हे अटेंड करणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं त्यांचंही मी मनापासून आभार मानते. सर्व मान्यवर, त्याहून नवले सरांचं मी खूपच म्हणजे मनापासून आभार एवढ्यासाठी मानते की एक मोठे बंधू म्हणून आमच्या पाठीशी कधी पण असतात, सगळे चांगलं म्हणून जातात पण त्यांनी नेमकं काय आहे ते व्यवस्थित सांगून जातात, त्यामुळे हे करू नका हे करा हे सांगणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कुठलाही कार्यक्रम होतो तो असं सहज होत नाही आहे, त्याहून चुका काढणं, चुका काढण्यापेक्षा ती सुधारण्यासाठी सांगणं हे पण महत्त्वाचं असतं. त्यामुळे सर आपण आलात या कार्यक्रमासाठी, एवढं वेळ थांबलात, त्यामुळं तुमचंही मी मनापासून आभार मानते. सर्व पुरस्कार मूर्तींना पुरस्कार मूर्तींचाही मनापासून आभार मानते.
सगळे जे शिक्षक वृंद आहेत, मुख्याध्यापक आहेत, स्पोर्ट्स साठीचे सन्माननीय बंधुराज आहेत, खरं तर तुम्हाला बघितल्यानंतर मला खूप प्रेरणा मिळते. मी पण कबड्डीपटू आहे. एक स्पोर्ट्समन जे असते ना, ते स्पोर्ट्सला बघितल्यानं मला ड्रेस खूप आवडतात. तुम्हाला मी नेमकं मी नवी पेठेतून जाताना मुद्दामून इकडून असं फिरून तरी जात आहे, कारण एक समाधान त्या ह्याच्यामधून वाटतं. कारण कुठलीही आता सध्या स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा करतो त्यावेळेला ग्राउंड तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुमचंही त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे शिक्षकांपेक्षा मी म्हणते या वेळेला. त्याच्यानंतर तुम्ही शिक्षकांच्या हातात देतात, त्याच्यानंतर म्हणजे शिकवलेलं आणि हे पोलीस भरतीला अगोदर होतं ग्राउंड, आता आहे लेकी, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये लागलेली चुरस आहे. त्यामुळे दोघांचंही, मुख्याध्यापकांचं आणि तुमचं, सगळ्यांचंही मनापासून आभार मानते. एक छोटंसं रोपटं तुमच्या हातात दिलं, आता तो वटवृक्षात रूपांतरित करण्याचा तुमचा जो मानस आहे तो भविष्यात मोठा हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. सन्माननीय व्यासपीठाचं मी अजून एकदा आभार मानते. जे पत्रकार बंधू आहे त्यांचंही मनापासून आभार मानते. अगोदर बोललेले माननीय बिराजदार सर त्यांचंही आभार मानते. सर्व उपस्थितांचा आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला असा मी जाहीर करते. वंदे मातरम ही या कार्यक्रमाची सांगता होईल. आपण जागेवर मोठ्या आवाजात वंदे मातरम सुरू करेंगे. सुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतला शश्यशामला मातरम. वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिनी सुखदां वरदां मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. बोलो भारत माता की. पुनः एकदा सर्वांचे आभार. सर्वांनी वेळ काढून आहात, बऱ्याच लोकांचा अजून